नामवंत संघ यांनी मात्र अष्टविनायक विक्रोळी या संघाला थांबवले आहे 35 धावांवर. 36 धावांची आवश्यकता आहे म्हणजे प्रत्येक बॉल मागे एक रन अशा पद्धतीने 36 चेंडू 36 धावा विजयासाठी करायचे आहेत त्या मात्र विक्रोळीयन्स विक्रोळीला. आणि हे आव्हान समोर असताना वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आमंत्रित केलं जाते गोलंदाजीसाठी. अजय सरोज बच्चा याला बॉलिंग साठी आमंत्रित केलं जात आहे. स्ट्राईक वर गोल बॅटिंग साठी योगेश वैद्य, नॉन स्ट्राईक ला लखन. अजय सरोज बॉलिंग साठी येत आहेत. शिवडी परिसरातील हाही एक रुहणारी गोलंदाज चेंडू वळवण्यामध्ये मात्र ते सातत्याने यशस्वी झालेले आहेत. तर पाहूया पॉवर प्लेचं षटक त्यांच्या हातात सोपवलंय. या हंगामात जर पाहिलं तर सँडी एसपी दादर संघात साठी क्रिकेट खेळतायत. साई इलेव्हन परळ संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. योगेश वैद्य बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न. या बॉलला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं, एक रन घेतला गेला. दुसरा रनचा प्रयत्न होतो, दुसरी रन देखील पूर्ण केली जाते. हे मोठ्या मैदानाची खासियत आहे. बॉल जर लांब लांबवर क्षेत्ररक्षक उभे असतात, गॅपमध्ये तुम्ही चेंडू टोलवायचात, एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या. परंतु अलीकडच्या या क्रिकेटमध्ये फटाफट क्रिकेटमध्ये टी ट्वेंटीच्या जमान्यामध्ये षटकार चौकारांची आतषबाजी आणि फलंदाजांचं राज्य पाहायला मिळतं. परंतु या स्पर्धेवर देखील गोलंदाजांनी राज्य केलंय. तसेच या स्पर्धेसाठी खास या बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. योगेश वैद्य यांच्या बॅट मधून एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. हेमंत पेडणेकर आणि त्यांचं संपूर्ण ग्रीन पार्क क्रिकेट क्लब राणीबाग हे देखील उपस्थित राहत आहेत. त्या सर्वांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. धाव फलक जर पाहिला तर आता मात्र 2 ने पुढे गेला. धाव संख्या 4 वर जाते. पॉवर प्लेचा सर्कल भेदण्याचा प्रयत्न सलामी तिला येत मात्र खूप चांगली कामगिरी योगेश वैद्य यांची याही अगोदर कित्येक वर्ष राहिली आहे. ओ या वेळेला जर पाहिलं तर आपला नावाचा डंका पिटत असताना योगेश वैद्य या बॉलवर षटकार मारला जातोय. एक उत्तुंग प्रहार करत असताना लगातार 3 षटकार जर मारले गेले यांच्याकडून षटकार 3 मारले गेले तर 1000 रुपये, लगातार 3 चौकार मारले गेले तर 1000 रुपये, आणि त्याच बरोबरीने जर 3 विकेट लगातार घेतल्या गेल्या तरी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबरीने आणखी पारितोषिक या ठिकाणी. याही वेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने आता प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न करत असताना बाधून माघारी परतील तरी 1000 योगेश वैद्य. आकाश पवार यांच्या माध्यमातून कॅच घेतली जाते. त्याचबरोबर आणखी वासिब पेसिमम यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. ड्रीम्स प्रीमियर लीगचे आयोजक 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूस 20,000 आणि 6 बॉलमध्ये 4 षटकार मारणाऱ्या खेळाडूस देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक हे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगळं वेगळं पारितोषिक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समिती आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. पहिला धक्का बसतोय 10 या धावसंख्येवर. 36 धावांचा पाठलाग करायचा असताना आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय माहुल कोळीवाड्याचा स्टार खेळाडू मंगेश वैद्य. अष्टविनायक या मॅचचे अंपायर म्हणून कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. कल्याणी घोरपडे, करुणा कोटियन स्कोरर म्हणून कामगिरी पाहत आहेत. रणजी पट्टू, तनुष कोटियन. तर झाईद इलेव्हन रायगड टॉस करण्यासाठी या ठिकाणी त्वरित यायचंय आणि त्याचबरोबर जागृत इलेव्हन डोंबिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी लगेचच या ठिकाणी यायचंय. यानंतरची मॅच असणार आहे या दोन मराठी टीम्स मध्ये. यावेळेला मंगेश वैद्य कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय. स्कोर जर पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. पहिली ओव्हर पहिल्या ओव्हर मध्ये षटकार आला. 10 धावांची खेळी करत असताना माघारी जरूर योगेश वैद्य परतले, परंतु एक षटकार त्यांच्या माध्यमातून खेचला गेला. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा एक वेगळं समीकरण आलंय. 1-1-1-1 11 धावा झालेल्या आहेत, 1 विकेट गेलाय आणि 1 ओव्हर झालेली आहे.
तर मंगेश वैती देखील एका धावीवर बॅटिंग करतायत. तर अंगद पाटील ज्याने मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला होता, पहिलं आणि तिसरं षटक हाताळलं होतं, त्याला मात्र दुसऱ्या षटकात आमंत्रित करण्यात आलंय. आणि जागृती जागृती डोंबिवली कैलास पोरजी डान्सर विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. जागृती डोंबिवली कॅप्टन आणि त्याचबरोबरीने अंकुर सिंग आपण देखील या. झैद इलेव्हन रायगडचे कॅप्टन अंगद या वेळेला उसळता बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु हा उसळता बॉल टाकत असताना दिशेवरचं नियंत्रण अंगदचं हटलंय आणि यस्वीर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या एक ने पुढे जाईल, 12 धावांवर हा धाव फलक जाताना पाहिला मिळेल. सार्वजनिक गणेशोत्सव समितीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सर्वांनाच लक्षात राहील, कारण विविध उपक्रमांची रेलचेल या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आहे. मंगेशने संयम दाखवलाय, हळूवार पद्धतीने हा बॉल तटवलाय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. शॉर्ट्स कव्हरला बॉल जातोय, तोपर्यंत एक रन पूर्ण केले जाईल. आणि धावसंख्या फलक जर पाहिला तर 13 जाईल, 36 धावांचं लक्ष समोर असताना. क्रिकेट रसिकांनो, तुम्हा सर्वांचं या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामातील शेवटच्या मोठ्या स्पर्धेमध्ये अर्थातच विकारहर्ता चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असेल. विक्रोळीचं कन्नमवर नगर आहे. सर्वात मोठ्या कॉलनीपैकी विक्रोळी कन्नमवर नगरच्या या कॉलनीचं नाव घेतलं जातं आणि त्याचबरोबर ऐतिहासिक आहे ही कॉलनी. सर्व प्रकारच्या जाती धर्माची लोक देखील गुण्या गोविंदाने थाटामाटात या ठिकाणी राहतात. विविध सण विविध खेळ या मैदानामध्ये अतिशय या परिसरामध्ये अतिशय योग्य रीतीने खेळले जातात. तर संजय नार्वेकर याच परिसरामधून आपण येताना पाहायला मिळाले, ज्या वास्तवची सिनेमा आणि या मैदानात त्यांचं क्रिकेट देखील खेळलेले आहेत. दीड फुट्या या भूमिकेवर मात्र त्यांची अजरामर झाली. तर यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉल खेळला गेला, तोपर्यंत एक रन केली जाते. लखन पहिल्या मॅच मध्ये प्रभावी बॅटिंग केली होती, या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून राहते. परंतु विक्रोळींच्या गोलंदाजांनी कमाल केली आहे दोन्ही मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये प्रवीण इलेव्हन खारकर राहतात SP विरुद्ध आणि याही मॅच मध्ये अष्टविनायकच्या विरुद्ध. चांगला बॉल मंगेश साठी, खोलवर टप्प्याचा होता परंतु त्यावरही रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी घेतला जातोय. एक रन घेतली, ओव्हर थ्रो होतोय, दुसरी रन पूर्ण पाहूया. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय का आणि तिसरी ही रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. ज्या ठिकाणी पहिल्या रन साठीच धावबाद होण्याची संधी होती त्या ठिकाणी 3 रन बहाल केल्या गेल्या. टॉस केला जाईल यानंतरच्या मॅचचा. झैद इलेव्हन रायगड अर्थातच निलेश परदेशी आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला जागृती डोंबिवली अर्थातच प्रमोद म्हात्रे यांची टीम पाहायला मिळेल. 2 लाखाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस तर द्वितीय क्रमांकाचं 1 लाखाचं या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जात आहे. आज दुपारचं सत्र आहे, उन्हाचा तडाखा जर पाहिला तर कारण अगदी पावसाळ्याच्या उंबरठ्यावर आहोत, तर त्यामुळे ऊन अतिशय उन्हाची तीव्रता जास्त आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बॉलने किंचित वळण घेतलं आणि बॉल पाठीमागे जाईल, तोपर्यंत बाईटच्या स्वरूपातील 1 रन कळवली जाते आणि स्कोर जर पाहिला तर टॉस केला जातोय. अंकुर सिंग रायगड आणि डोंबिवली कैलास पोरजी यावेळेला धावसंख्येचा फ्लो कौस्तुभजी टॉस उडवत आहेत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव टॉस जिंकला डोंबिवलीने. आपला निर्णय कळवायचा आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी रन मिळत आहेत आणि
पाच धावा अतिरिक्तच्या स्वरूपात बहाल करण्यात आला. दुसरी चोर सुरू आहे आणि धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलेला आहे तो 23 वर. विजयाच्या दिशेने वाटचाल उसळता बॉल होता, याला मात्र ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. एक नो बॉल मात्र या ठिकाणी पंच घोषित करतील आणि धावफलक जर पाहिला तर पुन्हा दोनने पुढे जाईल 25 वर. विजयाच्या दिशेने नव्हे तर सेमी फायनलच्या दिशेने वाटचाल विक्रोलियस विक्रोलीची होते. जागृतीने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर ही मॅच जशी होईल कैलास पोरजी आपण लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. क्रिकेटचे चाहते खूप लांब लांबवरचा प्रवास करत असताना त्यांनी विक्रोळी कन्नमोर नगरचं हे मैदान गाठलंय. व्यावसायिक दर्जाचा खेळ, क्लासिकल अंदाजातील खेळ त्यांना पाहायचा आहे, प्रोफेशनल खेळाडूंचा खेळ पाहायचा आहे, त्यासाठी ते उपस्थित आहेत. यावेळेला उसळता बॉल, परंतु या बॉलवर पुल करण्याचा हुक करण्याचा प्रयत्न होता आणि सीमारेषेच्या दिशेने मात्र हा बॉल मार्गस्थ होतोय, जातोय लखनच्या बॅटमधून आलेला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 29 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 29 धावांवर हा धावफलक आहे. पहा काय बॅटिंग केली आहे विक्रोलियन्स विक्रोच्या फलंदाजांनी. जशी बॉलिंग तशी बॅटिंगही पाहायला मिळते. अचूकता त्यांच्या बॉलिंग मध्ये होती, परंतु धडाकेबाज बॅटिंग देखील पाहायला मिळते. यावेळेला अंकुरने जागेवर थांबवलेला खनला. दोन ओव्हरची समाप्ती होते. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जर पाहिला तर झाला 29. खूप चांगल्या पद्धतीने डावखुऱ्या हाताच्या बॅट्समन साठी आयडियल बॉलिंग जे पाहिजे तो शेवटचा बॉल टाकला गेला. हा सर, 50व्या वर्षात गणेशोत्सव समिती या ठिकाणी कूपन उपलब्ध केलेली आहेत. लकी ड्रॉचा रिझल्ट 2 जून म्हणजे आज संध्याकाळी ठीक 6 नंतर या ठिकाणी घोषित करणार आहोत. तरी तिकीट विक्री या ठिकाणी सुरू आहे. आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्यांना कोणाला तिकीट खरेदी करायचे असेल तर तर गोलंदाजी मध्ये बदलाव केला जाईल. गोलंदाजीसाठी रितेश पालव गुदृष कॉलनी परिसरातील हा खेळाडू आहे. मंगेश वैतीसाठी गोलंदाजी करेल. मंगेश वैती पुढे सरसावले, शेवटच्या क्षणी मात्र पॉइंटच्या दिशेने बॉल कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करतायत आणि स्कोर जर पाहिला तर 1 पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 वर. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण विक्रोलियन्स विक्रोळीच. सार्वजनिक गणेशोत्सव समिती आणि या समितीला 50 वर्ष, गणेशोत्सवाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने हा भव्य दिव्य सोहळा आज सोडत देखील आहे. कुणाला मिळणार मोटरसायकल बाईक, कुणाला मिळणार विविध बक्षिसे आज संध्याकाळच्या सत्रात कळेल. आणि यावेळेला जर पाहिलं तर लखनच्या बॅट मधून पुन्हा एकदा आक्रमक फटका येतोय. 1 बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लखन ऑन फायर. स्कोर जर पाहिला तर जातोय 34 वर. विजयाच्या उंबरठ्यावर विक्रोलियन्स विक्रोळी. कालचा दिवस जर पाहिला तर कोलकाता बीडीडीसी, कोलकाता आणि आजच्या दिवसामध्ये सेमी फायनलच्या उंबरठ्यावर विक्रोलियन्स विक्रोळी. मंगेश वैती लखन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजांनी मात्र जी काही कामगिरी केली आहे लाजवाब, त्याच्या जोरावर याही मॅच मध्ये विक्रोलियन्सचा वरचष्मा पाहायला मिळतोय. त्यावेळेला पुन्हा सेम दाखवला मंगेशने. लेदर बॉल देखील तेवढेच चांगले खेळतात मंगेश वैदी. नेवल डॉग संघाचे कर्णधारपद देखील भूषवतात.
आणि विजय या ठिकाणी मिळवला जातोय. विक्रोलियन्स विक्रोळी तिसऱ्या षटकात हा विजय हासिल करण्यात यशस्वी झालेले आहेत. विजयी संघ अमल मात्री आणि कंपनी विशेष अभिनंदन. त्याचबरोबर अष्टविनायक आपण देखील या स्पर्धेत सहभागी झालात, आपलं देखील मनापासून अभिनंदन. आणि संपूर्ण टीम घेऊन अष्टविनायक आपण फोटो सेशन साठी या ठिकाणी यायचंय. तर अष्टविनायक संघ कृपया मंचकावर यायचंय. ज्या कोणा क्रीडा रसिकांनी खेळाडूंनी अजूनही ड्रॉचं तिकीट घेतलं नसेल त्यांनी स्टेज जवळ येऊन आपलं तिकीट घ्यायचं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता लकी ड्रॉ होणार आहे. फक्त 100 रुपयामध्ये 100 पारितोषिक आहेत. तर मॅन ऑफ द आणखीन एक पारितोषिक मैदान झालंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी घोषित केला जातोय. ज्या गोलंदाजाने 2 ओव्हर टाकल्या, 10 रन दिले आणि 3 विकेट घेतल्या, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सिराज. जबरदस्त कामगिरी करत असताना विक्रोलियन संघात दाखल होतो काय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतो काय? भांडुपच्या या गोलंदाजाने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हासिल केलाय सिराज. अष्टविनायक संघ स्टेजवर यायचंय. सिराज मॅन ऑफ द मॅच डबल ए स्पोर्ट अर्थातच जाफर पटेल कुडूस वाडा कुडूस यांच्या माध्यमातून दिली जाणारी बॅट आणि सिराज ठरतोय मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराचा मानकरी. विक्रोलियन्स मध्ये हा नक्कीच नुसता दाखल इंटरव्ह्यू घेतील. वैशाल लागणे खास त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहे. या वैशाल लागणे आपण पण स्टेजवर या. मॅन ऑफ द मॅच आपल्या दोघांच्या असते. या वैशाल लागणे ज्येष्ठ गोलंदाज फिरकी पट्टू वैशाल लागणे आपण वरती यायचंय आणि आदेश बनतोरे यांच्यातर्फे त्यांना देखील हार्दिक स्वागत असेल. विक्रोळीचा हा जादूगार देखील संपूर्ण मुंबईभर जादू दाखवली आहे. डावखुऱ्या हाताला मुंबईला जी परंपरा आहे डावखुऱ्या हाताच्या स्पिनरची त्यामध्ये वैशाल लांगणे यांचा देखील आणि गोलंदाजाच्या हस्ते गोलंदाजाचा सन्मान होणार आहे. सिराज मॅजिक फिंगर वैशाल लांगणे जोरदार डाळ्या. सिराज मॅन ऑफ द मॅच विक्रोलियन साठी घेतली आहे. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. सार्वजनिक गणेशोत्सव समिती विकारहर्ता सुवर्ण उत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत. त्याचप्रमाणे एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नाला एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. लकी ड्रॉच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आणि यात 100 बक्षीस आम्ही या ठिकाणी आपल्याला देणार आहोत. घेऊन आलो आपल्या समोर घेऊन आलो आहोत. पहिलं बक्षीस आहे मोटरसायकल, दुसरं बक्षीस आहे 10 ग्राम सोन्याचं बिस्किट, तिसरं एसी एक टन एसी, चौथं बक्षीस आहे एलईडी, पाचवं बक्षीस आहे लॅपटॉप, फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीन, एअर सायकल, कॅमेरा, होम थिएटर, मायक्रोवन, फूड प्रोसेसर, इलेक्ट्रॉनिक एक्वागार्ड, टॅबलेट आणि इतर 85 असे आकर्षक बक्षीस या ठिकाणी आयोजित केले आहेत. या बक्षिसांची लयलूट आपण या बक्षिसांचा लयलूटाचा उपभोग आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. 100 रुपयाची एक तिकीट खरेदी करून आपण या लकी ड्रॉचे लकी विजेते होऊ शकता. अजूनही तिकीट विक्री या ठिकाणी सुरू आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला या ठिकाणी तिकीट विक्री सुरू आहे. ज्या
ज्या कोणाला ही तिकीट घ्यायची असेल तर आपण येऊन तिकीट विक्री करू शकता, तिकीट खरेदी करू शकता. जाफर भाई, दोस्तों हमारे साथ मैन ऑफ द मैच अवार्ड के बैट के स्पॉन्सर जाफर भाई उपस्थित है, ए स्पोर्ट्स कुडुस और तौसीफ भाई आज उनको रिप्रेजेंट कर रहे हैं. तौसीफ भाई सबसे पहले तो आपको रमजान करीम की मुबारकबाद, और मैं जानता हूँ रोजे चल रहे हैं तो थोड़ा आपका ध्यान धर्म ध्यान में रहेगा, लेकिन क्रिकेट के प्रेम की वजह से आप यहाँ आए हैं. ये टूर्नामेंट को देख कर आपको कैसा महसूस हो रहा है? बहुत बहुत शुक्रिया, आपने मुझे ईद की और रमज़ान की मुबारकबाद दी. बहुत अच्छा लग रहा है कि ये इतने बड़े टूर्नामेंट के साथ मैं एसोसिएटेड हूँ. माशाल्लाह बड़ा नाम है हमारा, ब्रांड जो है जफर भाई का डबल ए स्पोर्ट्स का, और करुणा सर, चंद्रा सर और हमारे विक्रोलियंस के जितने भी कर्णधार है सभी बड़े लोग हैं, इन्होंने इतना अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है. मुझे खुद बहुत प्राउड फील हो रहा है कि मैं इतने बड़े स्टेज पर पहली बार आया हूँ, बड़े ब्रांड को रिप्रेजेंट कर रहा हूँ. एक बहुत फक्र का, मतलब फक्र महसूस हो रहा है मुझे. और भाई मुझे ये बताइए कि ए के बैट में ऐसी क्या खास बात है, बाकी बैटों के मुकाबले ए का बैट मुझे क्यों खरीदना चाहिए ये बताइए. सबसे पहली बात, मैं खुद एक प्लेयर हूं तो मैं हर एक प्लेयर की चॉइस जानता हूं कि क्या बैलेंस होना चाहिए, क्या वेट होना चाहिए और कैसा वुड होना चाहिए, तो मुझे हर चीज की जानकारी है. वही चीज़ जफर भाई को भी है, तो इस हिसाब से हमारे हर एक प्लेयर के हाथ में जो भी बैट है वो उनके प्रेफरेंस के हिसाब से हम बैट बनाते हैं. तो अगर एक प्लेयर हमें बोलता है कि हमें ये पर्टिकुलर वेट का बैट चाहिए तो हम उसको इस तरीके का एक बैट देते हैं. तो उस हिसाब से मार्केट में आज हमारा इतना बड़ा नाम है क्योंकि हमने क्वालिटी पर कभी कॉम्प्रोमाइज़ नहीं किया. क्वान्टिटी दे के क्वालिटी पर कॉम्प्रोमाइज़ करना हमारा काम नहीं है. हम कम कर रहे हैं काम लेकिन क्वालिटी अच्छी दे रहे हैं, ये हमारा सबसे बड़ा एक प्लस पॉइंट है. तो तौफीक भाई बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए. अल्लाह आपको नेकी और बरकत की तौफीक अता फरमाए, और आपको एडवांस में ईद मुबारक. हमारी ओर से जाफर भाई को भी ईद मुबारक, और आप तशरीफ रखें. जैद इलेवन रायगढ़ के दो ओपनिंग बैट्समैन आ चुके हैं और पहला ओवर कर रहे हैं संदीप चिंचोलकर, जिनको नंदू के नाम से जाना जाता है. आपको याद होगा चंद्रकांत शिंदे अजीत पुत्रन ने जब सुप्रीमो क्वालिफायर 2016 में जीता था उस टीम के सदस्य रहे थे संदीप चिंचोलकर. आज भी लगभग हर रविवार को उनके हाथ में एक ट्रॉफी रहती है, या तो सीरीज की या तो बॉलर की, और वो बॉलिंग करने जा रहे हैं अजीत मोहिते को. संदीप चिंचोलकर की गेंद देखिए कितना धीमी आई. संदीप चिंचोलकर की इस धीमी गेंद से धीमी चीज दुनिया में एक ही चीज है, वो है आसिफ सेन के डायलॉग, इतनी धीमी. स्कोर हो गया दो. दोनों बैट्समैन आपस में बात करते हुए यहां पर अजीत मोहिते के साथ जुड़ चुके हैं ओमकार पाटिल. इस बार स्वीप किया बल्ले के शायद निचले सिरे से लगी थी और फाइनल लेग पर चली गई. पहले दो ओवर का खेल पावर प्ले का रहेगा. ये आखिरी क्वार्टर फाइनल है. इस मैच की विजेता टीम विक्रोलियन से सेमीफाइनल में खेलेगी और फिर उस मैच की विजेता टीम फाइनल में खेलेगी बीबी डीसी कोलकाता से, यानी कि प्रतीक इलेवन पुणे से. हमारे रोहन गमरे, इनका भी हार्दिक स्वागत है.
आज शाम 5 बजे हमारे साथ उपस्थित होंगे भारत के सुप्रसिद्ध अंपायर माधव गोठोसकर सर। फ्लाइट ज्यादा दी थी इस बार, गिर गया अजित मोहिते, देखिए वो तो गिरे, उनका विकेट भी गिरा। मेरे ख्याल से ओमकार पाटिल जी, ओमकार पाटिल, क्या नंदू की गेंदबाजी है, न मैं गिरा न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, न मैं गिरा न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे। नंदू का ये विकेट, संदीप चिंचोलकर, ओमकार का स्ट्रोक बहुत ही बढ़िया था, मतलब वो गिर गए और प्रतीक इलेवन के एक बैट्समैन की मुझे याद आई, लेकिन आप देखिए वहां पर क्या कैच लिया गया। और अब आते हुए योगेश पवार, बहुत ही एकम्प्लिस्ट गुडविल वाले बैट्समैन है योगेश पवार, इज अ वेरी सीरियस बैट्समैन, बैकबोन ऑफ जैद इलेवन रायगढ़। अभी ब्रेक में मेरी नीलेश परदेसी से बात हो रही थी तो उन्होंने बताया कि हमारी टीम को एक साथ रखने में योगेश पवार का बहुत बड़ा योगदान है। ही इज द प्लेयर हु कीप्स एवरीवन टुगेदर, जो सबको याद दिलाते रहता है दैट वी हैव टू विन, वी नीड टू बी फिट। संदीप चिंचोलकर कामयाबी का मीठा स्वाद चख लिया है और अब वो बॉलिंग करने जा रहे हैं मुंबई के और महाराष्ट्र के एक बहुत ही तगड़े टेक्निकली करेक्ट बैट्समैन को। धीमे से खेल दिया था वहां पर, फॉरवर्ड शॉट लेग से गुजरती हुई गेंद और संदीप चिंचोलकर अपने फॉलो थ्रू में उसको उठाते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रनों पर पहुंचा है। दोस्तों इस वक्त हमारे बीच उपस्थित है ए स्पोर्ट्स के तौफीक भाई, जाफर भाई और तौफीक भाई, ए स्पोर्ट्स जिन्होंने इस टूर्नामेंट के मैन ऑफ द मैच के लिए क्रिकेट के बैट स्पॉन्सर किए हैं। अब अजित मोहिते, इस बार भी देखिए गेंद बहुत धीमी आ रही है लेकिन उसको खेलना उतना ही कठिन हो रहा है। ओमकार पाटिल शून्य पर आउट हुए, पहले ओवर की समाप्ति संदीप चिंचोलकर द्वारा कामयाब, ओवर एक ओवर की समाप्ति पर, स्कोर है 5। जागृति डोंबिवली टीम फील्डिंग कर रही है और जैद इलेवन रायगढ़ बैटिंग कर रही है। ये कांटों की टक्कर है और उसमें नए ओवर की शुरुआत जागृति इलेवन डोंबिवली के लिए अब होने जा रही है। देखिए ठाणे जिला जो है इसमें ग्रामीण क्रिकेट बहुत अंदर तक है और वही रायगढ़ की भी बात है। ठाणे और रायगढ़ दो ऐसे डिस्ट्रिक्ट है जहां पर 365 दिन, मतलब बारिश के दिन अगर मैं निकाल दूं तो जिस दिन बारिश नहीं है आप समझ लीजिए ठाणा में क्रिकेट है और रायगढ़ में क्रिकेट है। एक गांव एक गट कहिए या फिर ओपन टूर्नामेंट्स कहिए या फिर कॉरपोरेट टूर्नामेंट्स कहिए, मतलब कोई समाज के टूर्नामेंट्स कहिए, दे कीप प्लेइंग और इसलिए वो शारीरिक रूप से तो सुसज्ज है ही लेकिन मानसिक रूप से भी बहुत टफ है। और नए ओवर की शुरुआत होने जा रही है अब। श्रवण, ये वो श्रवण है जिसने आज स्ट्रेट सिक्स लगाकर दर्शकों का दिल जीता, बहुत ही मशहूर और मारूफ खिलाड़ी। बॉल काफी समय हवा में और ऋषि के हाथ में आता हुआ एक हलवा कैच और वापस लौटे अजित मोहिते। जो दबाव वहां पर संदीप चिंचोलकर ने बनाया था वही दबाव को कायम रखता हुआ श्रवण की गेंदबाजी का प्रदर्शन। ऋषि की तारीफ करना चाहूंगा, ऋषि भोईर जी ने आज कैच का स्वागत किया। आसान नहीं होता जब आसमान से कैच आता है, चाहे दुधिया रोशनी हो या प्राकृतिक रोशनी हो, लेकिन रायगढ़ ने अपने दो बड़े खिलाड़ी खोए हैं और अब नए बल्लेबाज के रूप में उतर रहे हैं। संदीप पाटिल,
और जिसका एक नाम है पप्पू सोनारी। प्रेशर सिचुएशन है इस वक्त। जागृति इलेवन डोंबिवली ने पहले ही ओवर से ग्रिप लिया है इस मैच का और योगेश पवार ये मैदान उनके लिए बहुत यादगार है। चंद्रकांत जी अगर आपको याद हो रेनी क्रिकेट टूर्नामेंट इसी मैदान पर 96 रन की पार्टनरशिप अर्षद पेंडारी के साथ उन्होंने की थी और नो लॉस पर उस मैच को जीता था। तो मैदान की परिस्थितियों से अगर आप वाकिफ हैं आपको पता है कि कहां रन बनेंगे कैसे बनेंगे बॉल का मिजाज क्या है पिच कैसा खेल रहा है बैटिंग ऑर्डर क्या रहने वाला है और बोलिंग में कल्पकता क्या है ये सारा एनालिसिस करने के बाद अब योगेश पवार तैयार है श्रवण का सामना करने के लिए। पांच बॉल में चार रन बनाकर आउट हुए थे अजीत और यहां पर योगेश पवार ने रन की शुरुआत की। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन 2 विकेटों के नुकसान पर पहला विकेट 3 पर दूसरा 5 पर। सबसे बड़ी बात है कि वो टीमें प्रगति करती है जिसके सीनियर प्लेयर्स अपने जूनियर प्लेयर्स को ज्ञान दें उनको टिप्स दें अपना जो बल्ला है अपना वेयर एंड गेयर है वो उन्हें इस्तेमाल करने दें। दैट शुड बी द टीम स्पिरिट फॉर एनी टीम। इस बार उठाया आसमान की ऊंचाइयों को छूने की चाहत और यहां पर फंसे पप्पू सोनारी फंसे और वहां पर जागृति डोंबिवली के खिलाड़ी हंसे। एक और बड़ा विकेट धराशायी होता हुआ। इस बार उठाया आसमान की ऊंचाइयों को छूने की चाहत और यहां पर फंसे आउट हुए और अब नए बैट्समैन के रूप में उतरने जा रहे हैं मेरे ख्याल अर्षद पिंडारी। तीन विकेट लगातार गिरते हुए जागृति इलेवन डोंबिवली ने बहुत आराम से इस मैच को खेला है बिना कोई दबाव के बिना कोई प्रेशर के बिना कोई अपेक्षाओं से केवल वो अपना काम कर रहे हैं इस वक्त और अर्षद पिंडारी के पास बहुत सारा काम करने के लिए अब स्कोप है जुड़ जाएंगे योगेश पवार के साथ। इस ओवर की पहली तीन गेंदों में एक रन आया और दो विकेटें गिरी है। जागृति इलेवन डोंबिवली ने बहुत अनुशासन भरी गेंदबाजी की है। सबसे बड़ी बात है कि आप अपने सबसे भरोसेमंद गेंदबाज और अच्छे खिलाड़ियों को तरजीह दे रहे हैं जो काबिले तारीफ बात है। पवार फ्लिक होकर खेलने का प्रयास पूरा गुस्सा निकाला था उस स्टंप पर विकेट कीपर ने। विकेट कीपर शायद चाहते थे कि पवार जाए लेकिन पवार अभी भी सही सलामत है। एक अच्छा ओवर चाहिए वापस आने के लिए मैच में जाहिद इलेवन रायगढ़ को और वो ओवर कब आएगा इसका इंतजार। एक स्लिप सीधे बल्ले से खेला एक रन। इस तरह के इंपॉर्टेंट मुकाबलों में मार्जिन ऑफ एरर के लिए कोई जगह नहीं रहेगी। यू कांट मेक मिस्टेक एंड इफ यू मेक मिस्टेक यू कांट से सॉरी। अब वो स्टेज पर ये टूर्नामेंट आ गया है जहां पर उल्टी गिनतियां शुरू हो गई है। द काउंटडाउन हैज बिगन इट्स नाउ और नेवर। रायगढ़ के बोलिंग अटैक को मद्देनजर रखते हुए कम से कम 40 रन चाहिए एटलीस्ट 40 इफ नॉट मोर। श्रवण की गेंद अर्षद पिंडारी हवा में खेलते हुए इस बार कैच होने का मौका नहीं मिल रहा है और बॉल मैदान के बाहर जाती हुई 4 रन के लिए। बहुत अच्छे टाइमिंग के साथ अर्षद पिंडारी
बॉल को स्ट्रोक लगाते हुए एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, चार रन के लिए रोकने का प्रयास जरूर हुआ था लेकिन विफल रहा और श्रवण का कामयाब ओवर समाप्त होता हुआ दो ओवर के खत्म होने पर स्कोर हो गया है 11। पहले ओवर में 5, दूसरे ओवर में 6, कुल मिलाकर विकेट गिरी है 3। पहला विकेट 3 पर, दूसरा 5 पर, 6 पर। योगेश पवार ने हुक किया, आउट होने का खतरा है। गुड्डू चौहान वहां पर जा रहे हैं, चौहान इसके पहले गेंद को उठा दे, गेंद थोड़ा उनके साथ आंख मिचोली खेलती हुई और यहां पर 2 रन पवार के, स्कोर आगे बढ़ता हुआ 13। पवार का यह पहला हुक शॉट, तेरा पर 3। और 3 की जब बात आती है तो आजकल बीएसटी की बसों पर एक एडवर्टाइज लगा है, बैंक ऑफ बड़ौदा, विजया बैंक और देना बैंक जब साथ में हो गए, जब साथ में है 3 बेहतर से बेहतरीन, तो यहां पर देखना होगा कि टॉप 3 आउट हुए, अब नेक्स्ट 3 क्या करेंगे, बेहतरीन करेंगे। इतनी धीमी गेंद, रिवर्स स्वीप मारने का प्रयास था लेकिन गुड्डू शॉर्ट स्टॉप पर, बाय का इशारा अंपायर सतीश कुरूप का, स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 3 खिलाड़ियों के नुकसान पर। रन बनाने का काम जो है ये इस वक्त थोड़ा मुश्किल है लेकिन अर्षद पिंडारी ने वो चौका लगाकर योगेश पवार को वो कॉन्फिडेंस दिया है कि आप और मैं मिल जाए तो हम कर सकते हैं, इट इज पॉसिबल। दूसरी ओर जागृत 11 डोंबिवली के पास जो एडवांटेज है वो उसको खोना नहीं चाहेंगे। ये सिचुएशन में आने के लिए उनके फील्डर्स और उनके बॉलर्स ने बहुत मेहनत की है, उनके कैप्टन ने बराबर से बिसात बिछाई है और अब यहां पर ये स्टेज पर आकर वो एडवांटेज खोना नहीं चाहेंगे। संदीप चिंचोलकर अब राइटी बैट्समैन के लिए राइट आर्म ओवर द विकेट आते हुए, फील्डिंग पोजीशंस को बराबर से देखा जा रहा है। माहौल गर्म ही रहता है जब गर्मी में आप खेलते हैं और इंपॉर्टेंट क्वार्टर फाइनल और सेमीफाइनल, ये दो मुकाबले ऐसे जिसमें प्रेशर ज्यादा रहता है फाइनल के मुकाबले। अर्षद घूमकर खेलने का प्रयास, अक्रॉस द लाइन और बीट हुए लगातार संदीप चिंचोलकर, बल्लेबाजों को चैनल में बीट कर रहे। इस बार फिर से गेंद उनके जूतों को छूती हुई, चरण स्पर्श किए और शाबाशी ली अपने विकेट कीपर की। संदीप चिंचोलकर स्पिन का क्या उम्दा प्रदर्शन किया उन्होंने आज। संदीप चिंचोलकर से एक बात सीखनी है, प्रेशर कैसे हैंडल करना है। न किसी के अभाव में जियो, न किसी के प्रभाव में जियो, ये आपका अपना क्रिकेट है, अपने स्वभाव में जियो। जो उनका प्राकृतिक खेल है वो उन्होंने दिखाया बॉलिंग करते हुए। 3 ओवर 14 रन और 3 विकेट। कामयाब क्रिकेटर बनने का मंत्र क्या है, तो अगर आप बॉलर हैं तो ये सोचिए कि दुनिया का कोई भी बैट्समैन ऐसा नहीं है जो आउट नहीं हो सकता, और अगर आप बैट्समैन हैं तो ये सोचिए कि ऐसा कोई भी बॉलर नहीं है जिसको मैं चौका छक्का नहीं मार सकता हूं। अगर आप फील्डर हैं तो ये सोचिए कि मैं कैच भी कर सकता हूं, रनआउट भी कर सकता हूं। अगर आप विकेट कीपर हैं तो ये सोचिए मैं कैच भी ले सकता हूं, स्टंपिंग भी कर सकता हूं। नया ओवर लेकर आ रहे श्रवण। नो वन इज अनप्लेएबल, नो वन इज इनविंसिबल। तीन ओवर 14 रन 3 विकेट और आखिरी 18 गेंदों का खेल शेष है और इसमें श्रवण का ये ओवर मायने रखेगा। एक चीज ये भी है कि आखिरी 2 ओवर 2 नए गेंदबाजों को करनी होगी। इस बार भी श्रवण ने भूल भुलैया में फंसाया था योगेश पवार को, पवार का फुटवर्क वहां पर इस वक्त चर्चा का विषय और बिना कोई रन के खत्म होती हुई गेंद 14 पर 3।
ओवर क्रमांक चार। योगेश पवार ने हुक कर दिया, उनका स्ट्रॉन्ग जोन है और बॉल जा रही है वाइड फाइन लेग की जानिब, एक रन। स्कोर हो चुका है 15। देखिए रायगढ़ की फैन फॉलोइंग मेरे ख्याल से महाराष्ट्र में सबसे ज्यादा है, और जब रायगढ़ टीम खेलती है तो जो व्यूअरशिप है वो बढ़ जाती है। स्ट्राइक बने अर्शद पेंडारी, अर्शद पेंडारी चार गेंदों में चार रन पर खेल रहे हैं, योगेश पवार दस गेंदों में छह रन पर खेल रहे हैं। डॉट बॉल्स ज्यादा देखने को मिल रहे हैं इस मैच में, पहली पारी में। क्या यह मुकाबला गेंदबाजों का होगा? ऐसा अब लग रहा है, दोनों के पास बहुत अच्छे गेंदबाज हैं। अर्शद पिंडारी ने इस बार पंच लगा दिया, पावर पैक पंच, और बॉल मैदान के बाहर जाती हुई छह रनों के लिए गगनचुंबी छक्का। श्रवण की पहली खराब बॉल और अर्शद पिंडारी इंतजार कर रहे थे। अर्शद पिंडारी ने इस बार पंच लगा दिया, पावर पैक पंच और बॉल में हाफ ट्रैकर बॉल, और अर्शद पिंडारी का हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बन रहा था, पूरा वजन ट्रांसफर करते हुए शॉट को खेल दिया। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर हो गया 21 रन। इस बार उठा दिया फुल टॉस की गेंद, ओवर पिच थी, क्या कैच होगा? अर्शद पिंडारी को लौटना होगा। ये क्रिकेट है, क्रिकेट इज अ ग्रेट लेवलर ऐसा कहा गया है। अर्शद पिंडारी ने अभी अभी सिक्स लगाया था, क्या जरूरी था ये शॉट आसमान में खेलना? क्या थोड़ा रुक नहीं सकते थे? ये सवाल के जवाब तो वो स्वयं अपने आप से पूछेंगे। अर्शद पिंडारी का काटा दूर किया है और अपने वापस भेज दिया है, नए बैट्समैन के रूप में आ रहे हैं जीवित मात्रे। जीत बोईर ने उस कैच को अंजाम दिया। श्रवण की क्या वापसी है, देखिए सिक्स खाने के बाद अगली बॉल पर विकेट लेने का जज्बा वो रखकर गेंदबाजी कर रहे हैं। मुकाबला अगर जीतने पर हम मादा हो जाए तो हमें कोई रोक नहीं सकता, वो अप्रोच के साथ खेलते हुए जागृत इलेवन डोंबिवली। और अब कठिनाइयों से निकाल सकता है तो एक ही आदमी, वो है योगेश पवार। जीवित मात्रे द न्यू बैट्समैन। खेलना चाहते थे ऑफ साइड पर, बराबर से प्लेस नहीं कर पाए थे, हालांकि दो रन जरूर पूरे किए हैं। रनिंग बिटवीन द विकेट दिखानी होगी। श्रवण ने भी अपने दो ओवर का कोटा पूरा किया है। चार ओवर की समाप्ति पर पहले बल्लेबाजी करते हुए रायगढ़ की टीम 23 रनों पर पहुंची है। जैद 11 रायगढ़, 24 गेंदों में 23 रन, और उन्होंने कुल मिलाकर विकेट खोए हैं चार। सोनम, क्या आप मुझे बता सकती है कितने डॉट बॉल इस पारी में खेले गए? चौबीस गेंदों में 12 डॉट बॉल, डॉट पहुंचाए चोट, ये हम कह सकते हैं, नेवर प्ले अ डॉट बॉल। आखिरी 12 गेंदों का खेल शेष और गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गुड्डू चौहान। ऑस्ट्रेलिया के ब्रूस रीड की तरह उनकी ऊंची हाइट है और बॉलिंग एक्शन है हाई आर्म एक्शन। चौरासी 85 का मिनी वर्ल्ड कप आप देख लीजिए ऑस्ट्रेलिया का, या फिर उसके बाद बेंसन एंड हेजिस। सतीश माड़ी
Benson and Hedges, Yar Othman's Cup, Australasia Cup. Left-arm bowler aapki team mein hona ye bahut hi fakhr ki baat hai aur Guddu Chauhan ab bowling karenge wahan par Jeevit Mhatre ko. Jeevit Mhatre ne apne kshetrakshan ke zariye is tournament mein naam kama liya hai. Ab apne ballebazi ki jo unki saakh hai uske mutabik unko khelna hoga. Kya Jeevit Mhatre apni team ka mustakbil ban payenge aaj? फुलटॉस बॉल और आसमान की ऊंचाइयों को छूती हुई गेंद एक टप्पा खाया अब जाकर रोकने में कामयाब रहे ऋषि ऋषि का थ्रो दो रन रन आएंगे अगर आप क्रीज पर खड़े रहेंगे तो रन आएंगे 25 चार विकेटों पर एक रन और स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन चार विकेटों के नुकसान पर दोस्तों हमारे बीच इस वक्त एक और टेनिस बॉल क्रिकेटर बाबू शेट्टी इनका आगमन हुआ है वेलकम सर रेडसन टीम को वो प्रतिनिधित्व करते थे और अपने जमाने के बहुत ही मशहूर ऑफ ब्रेक गेंदबाज बाबू शेट्टी आपका हार्दिक स्वागत है कृपया मंच पर आइए गुड्डू चौहान जब दो बड़ी टीमें तगड़ी टीमें खेलती है तो स्कोर बड़ा नहीं होगा बहुत फाइटिंग स्कोर रहेगा क्लोज फिनिश गुड्डू की आफ्टर कर बॉल और योगेश पवार ने इस बार हुक कर दिया स्ट्रॉन्ग जोन में जाती हुई बॉल मैदान के बाहर रफू चक्कर चार रनों के लिए अब तक तीन हुक शॉट लगाए उन्होंने तीनों बार रन मिले लेकिन ये पहली बार था जब उन्होंने चौका लिया स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन चार खिलाड़ियों के नुकसान पर पांचवा ओवर चलता हुआ गुड्डू चौहान द्वारा इसके बाद आखिरी ओवर का खेल शेष योगेश पवार अब धीरे धीरे अपने फॉर्म में लौटते हुए अभी तक नाबाद हैं अगर योगेश रहेगा नाबाद तो रायगढ़ रहेगा आबाद ये हम कह सकते हैं इस बार उठा दिया फुल टॉस की बॉल और ऋषि भोईर के हाथों में कैद हो गए विकेट लिया गुड्डू चौहान ने योगेश पवार का स्ट्रोक अच्छा था लेकिन ऋषि भोईर पेड़ के नीचे की छांव में खड़े थे और छांव में उन्होंने लिया और उस कैच को अगर एक थोड़ा अलग नाम देना चाहूं तो वो था डूब छांव वापस लौटे योगेश पवार 13 बॉल में 12 रन बनाए योगेश पवार ने और जैद 11 रायगढ़ इस वक्त जागृति 11 डोंबिवली के सामने उनकी बल्लेबाजी को तार तार किया है इस वक्त लेकिन ये क्रिकेट है यहां कुछ भी हो सकता है मतलब ये अलग बात है कि आज टेनिक्स और गुरु कहिए या फिर खन्ना कहिए या फिर फुलटॉस कहिए लेकिन जब एमआरआई का जमाना हुआ करता था वंस अपॉन अ टाइम इन मुंबई अगर हमने 16 बनाया तो हम 13 में खोल देंगे और इस बार पावरफुल शॉट जीवित मात्रे का देखना होगा जीवित जिंदा रह पाएंगे या नहीं यहां पर जीवित मात्रे उनको भी लौटना होगा कैच लिया श्रवण ने
एक के बाद एक खिलाड़ी आउट होते जा रहे हैं। बैट्समैन विश्वजीत ठाकुर उर्फ मोतिया बैटिंग ऑर्डर में काफी नीचे उनको भेजा गया है और हैट्रिक पर है गुड्डू चौहान। वैशाल आंगणे इनका भी हार्दिक स्वागत है। बड़ा ग्रेट क्रिकेटर है। छाती की ऊंचाई तक के टर्न होने वाले गेंदे जब आपके पास आए तो उसको कैसे खेले। तिलक चौक और राहुल इलेवन के लिए जिन्होंने बहुत ही बड़ा क्रिकेट खेला और विक्रोलियंस तो स्कोर इस वक्त 30 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट 30 पर 6 और हैट्रिक पर गुड्डू गुड्डू चौहान और हैट्रिक बचाने के लिए वहां पर खड़े हैं बैट्समैन सागर रणपीसे। सागर का स्ट्रोक का एक रन तो जरूर हासिल करेंगे। दूसरा हो पाएगा या नहीं ये तो आहा क्या थ्रो चला है। हरीश मिरकुटे मतलब हरीश मिरकुटे के कंधों में वो जान है कि अगर वो क्रिकेट नहीं खेलते और एथलेटिक्स में भाला फेंक में जाते तो भी कामयाब होते। ऐसा थ्रो रहा उनका ओवर समाप्त होता हुआ गुड्डू चौहान का और इस ओवर में दो विकेट उन्होंने गिराई। पांच ओवर 31 रन 6 विकेट लास्ट ओवर। कैलाश पुर जी ये नए बॉलर है। लास्ट ओवर आखिरी 6 बॉल है। सकारात्मक सोच के जरिए दोनों बैट्समैन सागर रणपीसे और विश्वजीत ठाकुर 6 बॉल में कितने रन बना पाएंगे। अगर वो 10 भी बना लेते हैं तो 41 में फाइट कर लेंगे। 15 बनते हैं तो अच्छी बात है। 20 बन गए तो माशाल्लाह बात बन जाएगी। लास्ट 6 बॉल्स। आज जागृति 11 डोंबिवली के फील्डर्स ने बॉलर्स को इस तरह साथ दिया है जैसे कोई लावणी कलाकार को ढोलकी कलाकार साथ देता है। सुपर कोऑर्डिनेशन। वाइड बॉल 32 फॉर 6 32 पर 6 आखिरी ओवर। आप देख रहे हैं विकारहर्ता चषक आयोजक सार्वजनिक गणेशोत्सव समिति विशेष सहयोग आमदार सुनील बाबू राउत विक्रोलियन स्पोर्ट्स क्लब और मुंबई टेनिस क्रिकेट एसोसिएशन के निगरानी में यह प्रतियोगिता धर्मवीर संभाजी मैदान कन्नंबर नगर विक्रोली में। अब घूमकर खेलने का प्रयास था लेग बाय। विश्वजीत ठाकुर के ऊपर अब जिम्मेदारी है। जुन्नर प्रीमियर लीग के लगभग तमाम इनाम जिन्होंने हासिल किए आज से 2 साल पहले और विश्वजीत ठाकुर बैटिंग ऑर्डर में काफी नीचे आए हैं ये भी एक सवाल या निशान लगा रहा है जैद 11 रायगढ़ के ऊपर क्योंकि उनके पास क्षमता है और केवल 4 गेंदे बची है जब उनको बल्लेबाजी का मौका मिल रहा है तो ये किस हद तक सही है ये भी एक बात सोचनी पड़ेगी। इस बार लॉन्गन की तरफ खेला पहले रन को पूरा किया दूसरे की दौड़ लगा रहे हैं तेज तर्रार तीखे तेवर 2 रन। लेकिन विश्वजीत ठाकुर बहुत अच्छा शुरुआत कर चुके हैं 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 35 फॉर 6। कैलाश पोर जी
आखिरी ओवर करते हुए अपनी टीम के लिए। जागृत इलेवन डोंबिवली पहले बॉलिंग कर रही है, पहले बैटिंग चल रही है। जैद इलेवन रायगढ़ आखिरी क्वार्टर फाइनल, इस मैच की विजेता टीम विक्रोलियंस सेमीफाइनल में खेलेगी। बॉल को बराबर टाइम नहीं कर पाए थे, काफी समय हवा में रही, गेंद तक पहुंचने का प्रयास, दो रन लेते हुए विश्वजीत ठाकुर। स्कोर आगे बढ़ता हुआ 37 for 6, 37 for 6 लास्ट ओवर। सबसे बड़ी बात है कि कोई खौफ ना रखे मन में, बल्ले का बारी सिरा लिया, वहां पर संदीप चिंचोलकर सर्कल के थोड़ा सा बाहर खड़े थे, एक रन। कर्तव्य का निभाह करना होगा, न हार में न जीत में किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य के राह पर ये भी सही वो भी सही। इस बार फुल टॉस बॉल थी और बैठक शॉट लिया है, बॉल मैदान क्लियर करते करते रह गई वहां पर कैच। जीत भोईर को मिलता हुआ कैच और यहां पर एक छोटे स्कोर पर पारी समाप्त होती हुई, सातवां विकेट गिरता हुआ। इस बार फुल टॉस बॉल थी और बैठक शॉट लिया है, 38 रन बने हैं और मुकाबला जीतने के लिए 39 रन चाहिए। 36 बॉल्स 39 टू विन। जागृति 11 डोंबिवली ने वाकई में अपने खिलाड़ियों में जागृति ला दी, ताजगी भरा क्रिकेट जागृति 11 डोंबिवली का। और एक पैक साइड मतलब एक परफेक्ट बैटिंग कॉम्बिनेशन वाली टीम 36 गेंदों में 38 बना रही है, ये एक तरफ दुख की बात है लेकिन ये क्रिकेट है। 39 टू विन। हमारे कॉलोनी के डॉक्टर राजेश वैद्य, आपसे गुजारिश है कि आप मंच पर पधारे। डॉक्टर राजेश वैद्य, अगर मेरी आवाज आप तक पहुंच रही है तो मेरी आवाज सुनो और स्टेज पर आइए। वितस्ता केटरस बाड़ा शेठ, आइए स्टेज पर आइए। बाड़ा शेठ आ चुके हैं। थर्टी सिक्स बॉल्स 39 रन और सेमीफाइनल में पहुंचने से एक कदम दूर है जागृत 11 डोंबिवली। और 36 में 39 इतने बड़े मैदान पर चंद्रकांत शेटे, 10 में से 9.5 लोग ये बात कहेंगे कि ये हो सकता है, लेकिन करना है वो उतना ही कड़वा सच है। और इसलिए यहां पर एक ही चीज कहना चाहूंगा, क्रिकेट है अग्निपथ, न रुकेगा कभी न झुकेगा कभी, कर शपथ अग्निपथ। अग्निपथ से गुजरती हुई रायगढ़ और अग्नि की तपिश में उनको परेशान करने वाली जागृति 11 डोंबिवली, आइए दोनों के बीच की यलगार की कहानी सुनते हैं चंद्रकांत शेट्टी की जुबान। हेलो 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 राजेश वैद्य सरांना विनंती आहे आपण मंचावर यायचं। राजेश वैद्य, डॉक्टर राजेश वैद्य यांना नम्र विनंती आहे त्यांनी मंचावर यायचे। सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित असणाऱ्या या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्त आयोजित असणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये विकारहर्ता चषकामध्ये सर्वांचं हार्दिकाचं स्वागत आहे। दुपारचं सत्र या क्रीडा स्पर्धेचं दोन बलाढ्य टीम्स एकमेकांच्या विरुद्ध आहेत। एका बाजूला जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील जागृती डोंबिवली, दुसऱ्या बाजूला जाईद इलेव्हन रायगड। रायगड ठाणे मॅचेस सातत्याने चुरशीच्या झालेल्या आहेत, कधी रायगड जिंकतं तर कधी ठाणे जिंकतं, आणि आज पुन्हा एकदा रायगड आणि ठाणे यांच्यातील मॅच सुरू आहे मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमर नगरामध्ये।
धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये हा सोहळा सुरू आहे। तर सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी। त्याचबरोबर या ठिकाणी परेश प्रजापती यांचं आगमन होतंय, हार्दिक असं स्वागत। डबल ए बॅचचे तौसिफ भाई आपलं देखील हार्दिक असं स्वागत। सनी जगताप आपलं देखील हार्दिक असं स्वागत या ठिकाणी असेल। त्याचबरोबर राकेश वैती, शिवादादा वैती आपलं देखील हार्दिक असं स्वागत। समीर सुर्वे आपलं देखील हार्दिक स्वागत। तर जाऊयात या मॅचच्या दिशेने। ज्या ठिकाणी 39 धावांचं लक्ष आहे आणि 39 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी मागील मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये मैदानाच्या दिशेने ऋषी भोईर टेनिस बॉलच्या क्रिकेट पटलावर वाकळण गाव मागील 3-4 वर्षांमध्ये येताना पाहायला मिळतंय। नुसतं येताना तर झळकताना पाहायला मिळतंय। कारणही तसंच आहे, कारण सुरुवातीला जीत भोईर त्याचबरोबरीने त्यानंतर केतन भोईरने विक्रम केले आणि आता मात्र हा ऋषी भोईरच्या रूपात एक शैलीदार फलंदाज टेनिस क्रिकेटच्या खुल्या गटात दाखल होतोय आणि नुसता दाखल होत नाही तर आपल्या नावाची आपल्या गावाची छाप सोडतोय। तर ऋषी भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। आपल्या कन्नमारचे लाडके डॉक्टर राजेश वैद्य यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मंडळातर्फे त्यांचे सहर्ष स्वागत। तसेच सार्वजनिक गणेशोत्सव समिती एक आगळा वेगळा उपक्रम क्रिकेटचे सामने आणि एक आगळा वेगळा उपक्रम लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आले आहेत। लकी ड्रॉची काही तिकीट या ठिकाणी शिल्लक आहेत आणि काही वेळानंतर याचा निकाल आपल्या समोर जाहीर होणार आहे। एक लाईव्ह हा टेलिकास्ट आहे। अजूनही तिकडे शिल्लक आहेत, कोणाला घ्यायची असेल, भाग्यवान विजेता बनायचं असेल तर आपण या खरेदीचा मानकरी व्हा। एक तिकीट फक्त 100 रुपये, फक्त 100 रुपये, फक्त 100। 100 रुपयामध्ये 100 बक्षीस आहे। तर 100 रुपयाच्या या तिकिटामध्ये कोणा भाग्यवान विजेत्याला मोटरसायकल बाईक मिळणार आहे, कोणाला रेफ्रिजरेटर, कोणाला विविध प्रकारची अशी 85 बक्षीस दिली जाणार आहेत आणि ती मात्र केवळ 100 रुपयामध्ये उपलब्ध होतील। 50व्या वर्षानिमित्त सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त असणार ही सोडत आज काही क्षणातच या ठिकाणी सुटणार आहे। तर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिली आणि आपल्या टीमसाठी पहिली ओव्हर घेऊन दाखल होताना पाहायला मिळतोय अंकुर सिंग। पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर टप्पा पडला, त्यानंतर या बॉलला मात्र पोहोचच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न कीपरच्या हातात, अर्थातच अजित मोहितेच्या हातात बॉल जाईल। 39 रन आहेत, परंतु या 39 रन मध्ये देखील झुंज देण्याचा प्रयत्न याही धावसंख्येमध्ये फाईट करण्याची क्षमता रायगड टीम मध्ये आहे। एका बाजूला ठाणे तर दुसऱ्या बाजूला रायगड अशी मॅच या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। अंकुर पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय। अंकुरच्या नावावर खूप मोठमोठ्या उपलब्ध्या आहेत। याच अंकुर सिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद मिळवलं। अंकुर सिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर यावर्षी मुंबई प्रीमियर लीग वानखेडे स्टेडियमवरच्या स्पर्धेमध्ये मात्र खूप मोठी बोली त्याच्यावर याही वर्षी लागली होती गतवर्षीप्रमाणे आणि युके टायगर मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील हा अंकुर सिंग ठरला होता। अशा विविध उपलब्ध्या आहेत। लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल या तीनही फॉर्मॅटमध्ये खूप चांगला खेळ उत्तर प्रदेशातून मात्र महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर अंकुर सिंगकडून केलाय। धावफलक जर पाहिला तर एक वर ऋषी भोईर आता स्ट्राइक वर येतील। यावेळेला चांगला बॉल वेगवान होता, परंतु या बॉलला मात्र टोलावण्याचा प्रयत्न तटवण्याचा प्रयत्न झाला जयदीप बोंडिवलीच्या दिशेने। त्या प्रतिकाने 1 रन केली जाईल। लक्ष तरी छोटं आहे कारण 39 रन करायचे आहेत, परंतु गोलंदाजी जर पाहिली तर विश्वजीत ठाकूर, अंकुर सिंग, जयदीप भोंडिवले यासारखे नक्कीच गोलंदाजांचा वेगवान गोलंदाजांचा तोफखाना आणि सुहास पवार सारखा फिरकी पटू अशा पद्धतीने 4 उत्तम म्हणजे उच्च दर्जाचे गोलंदाज या टीम मध्ये देखील आहेत। तर फलंदाजांचा देखील कस लागेल या गोलंदाजांचा सामना करत असताना। यावेळेला आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेला अंकुर सिंगने आपली अचूकता, आपला वेग दाखवला आणि डॉट बॉल येतोय। एक एक डॉट बॉल मात्र जाईद इलेव्हन रायगडला मॅच मध्ये घेऊन येईल। मॅच मधील रंगत्ता, मॅच मधील सुरस वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला जाणार आहे अशा प्रकारच्या डॉट बॉलवर। परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाजांनाही एक कामगिरी करावी लागेल। केवळ मोठमोठे फटके न मारता गॅपमध्ये चेंडू टोलवावे लागतील, डॉट बॉल जाऊ द्यावे लागणार नाहीयेत। तर पाहूयात काय केलं जात आहे। हळूवार पद्धतीने या बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न संदीप पाटील येत आहेत त्या ठिकाणी। स्कोर 1 ने पुढे जाईल। 3 धावांवर ही धावफलक जाताना पाहायला मिळते।
टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामातील शेवटची मोठी स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाईल. कारण दसऱ्याच्या आसपास म्हणजे यावर्षी शक्ती चषकाने सुरुवात झाली, तदनंतर हा हंगाम जर पाहिला तर जेपीएल साठी गेला, रत्नागिरीला गेला, मुंबई ठाणे रत्नभाऊ पाटील स्मृती चषक असेल. यावर्षी आपण सुप्रीमो चषक ही मोठी स्पर्धा यावर्षी झाली नाही, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये तीही होणार आहे. तर अशा विविध स्पर्धा यावर्षीचा हंगाम पाहायला मिळाला. कतारला देखील स्पर्धा झाली आणि अशा प्रकारे हा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम बघता बघता आता संपत आलाय. परंतु शेवटची मोठी स्पर्धा म्हणून या विकारहर्ता चषकाकडे पाहिलं जाईल. पहिली ओव्हर संपते 39 धावांची आवश्यकता असताना स्कोर जर पाहिला तर झालाय तो मात्र 4 बिनबाद 4 जागृती डोंबिवली ठाणे. आणि या दुसरं षटक हातात सोपवलं जात आहे ते मात्र या ठिकाणी विश्वजीत ठाकूर महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाज. काल आपण पाहिलं विजय पावलेला, विजय पावलेचा वेग काल आपण पाहिला आणि विजय पावले आणि विश्वजीत ठाकूर जणू काही या दोघांमध्ये रेस लागते. वेगवान गोलंदाज कोण तर त्यातील आणखीन एक वेगवान गोलंदाज आज मात्र दाखल झालाय रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिघोडे गावचा विश्वजीत ठाकूर उर्फ मोठ्या येतोय गोलंदाजी मार्गवर. तर दुसऱ्या बाजूला ऋषी, ज्या ऋषीने पहिल्या मॅच मध्ये तब्बल 38 धावांची खेळी करत असताना सर्वांची मनं जिंकली होती. ऋषीची शैलीदार फलंदाजी, विश्वजीत ठाकूरचा वेग यांच्यामधील लढत या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चित्रक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, अशा ठिकाणी बॉल टाकावे लागतील जेणेकरून गॅपमध्ये चेंडू जाणार नाही आणि ज्या ठिकाणी बाहेर क्षेत्ररक्षक आहेत अशा ठिकाणी गॅपमध्ये बॉल जातील. अशाच पद्धतीची बॉलिंग टाकावी लागेल. कर्णधाराचा देखील कस लागत असतो ज्या वेळेला कमी धावसंख्या असते. परंतु या दोन्ही टीम्स बलाढ्य आहेत. एका बाजूला निलेश परदेशी, दुसऱ्या बाजूला प्रमोद म्हात्रे, दोन मास्टर माइंड देखील या टीमशी जोडले गेलेले आहेत. एका बाजूला कैलास पोरजी तर दुसऱ्या बाजूला आपण अंकुर सिंग पाहतोय. ओ वेगवान बॉल तर विश्वजीत ठाकूरचा होता. बॅटची एज घेतली जाते, बॉल पाठीमागे जाईल तोपर्यंत एक रन पूर्ण केली जाईल. एक एक बॉल महत्वाचा असणार आहे या मॅच मध्ये. एक एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल पुन्हा. विकेटही तेवढ्याच निर्णायक असणार आहेत. परंतु बॅट्समन साठी देखील भरपूर काही आहे या मैदानात, कारण लांबच लांबवरची असणारी सीमारेषा फलंदाजाला खुणावत असते. यानंतर सेमी फायनलचा सामना होईल आणि तदनंतर फायनल, म्हणजे यानंतर आणखी दोन मॅचेस असणार याची नोंद घ्यायची आहे. चांगला बॉल, परंतु या चांगल्या बॉलला मुकेशने सन्मान दिलाय. मिड ऑफच्या दिशेने बॉल टोलावला जातोय. संदीप पाटील येत आहेत त्या ठिकाणी. एक रन पूर्ण केली जाईल. संयम दाखवला जातो या दोन्ही फलंदाजांकडून. मोठ्या फटक्याच्या मोहात न पडता एक धाव तरी घ्यायची, कारण लक्ष तसं पाहिलं तर मोठं नाहीये. परंतु डॉट बॉल गेले तर मात्र ते लक्ष मोठंही होऊ शकतं हे जाणून आहेत दोन्ही फलंदाज. आणि गोलंदाजाचा तोच प्रयत्न आहे डॉट बॉल टाकण्याचा. या वेळेला वेग होता विश्वजीत ठाकूरचा, यासाठीच ओळखला जातो रफ्तार काराच्या विश्वजीत ठाकूरने ऋषी भोईरला माघारी पाठवलंय. विकेटचं पतन. 19 बॉल मध्ये 38 पहिल्या मॅच मध्ये केले होते. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ज्याने बनवली होती त्या ऋषी भोईरला माघारी पाठवलं विश्वजीत ठाकूरने. का कर्णधाराने विश्वजीत ठाकूरला या मॅच मध्ये दुसरी ओव्हर दिली आहे. या अगोदरची मॅच जर पाहिली तर विश्वजीत ठाकूरने 6वी ओव्हर टाकली होती आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या षटकात त्याला आमंत्रित करण्यात आलंय. विकेट टेकर गोलंदाज आहे, मिस्टर जेपीएल म्हणून देखील ओळखला जातो. जुन्नर प्रीमियर लीग ही स्पर्धा एकट्या खेळाडूने मात्र संपूर्ण स्पर्धा आणि सगळीच्या सगळी पारितोषिक घेण्याचा मान मात्र या खेळाडूने मिळवला होता. त्याचं नाव आहे विश्वजीत ठाकूर. महाराष्ट्रातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मागील 2 ते 3 वर्षाच्या कालखंडामध्ये केवळ आपल्या नावाचा खूप मोठा दबदबा निर्माण केला विश्वजीत ठाकूरने. आता मात्र सध्याच्या घडीला सुरू आहे त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला. बाद होतोय मात्र ऋषी भोईर आणि त्याच्याच गावातील अर्थातच वाकळण गावातील आणखीन एक मोठं नाव मैदानात येत आहे. ग्रामीण क्रिकेट गाजवलंय. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटचा सध्याचा राजा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय जीत भोईर.
वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता. स्वैर चेंडू घोषित केला जातोय. विश्वजीत ठाकूरचा वेग वेगावर स्वार होत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि ते करत असताना अतिरिक्तच्या स्वरूपातील ही धाव व्हाइट बॉल. नजरा सर्वांच्या जीतवर खेळलेल्या आहेत. नजरा सर्वांच्या विश्वजीत ठाकूरवर खेळलेल्या आहेत. नजरा सर्वांच्या विकारहर्ता चषकावर खेळलेल्या आहेत. कारण आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. ओ हो 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 अप्रतिम दर्जाचा वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. काल विजय पावलेला पाहिलं तर आज तुम्ही पाहू शकाल विश्वजीत ठाकूरला. आणि दोघांमध्ये प्रचंड प्रमाणात रेस सुरू आहे. महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाज कोण तर आज विश्वजीत ठाकूर आपले जलबे दाखवतोय. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतोय. विश्वजीत आणि वेग जबरदस्त वेग या ठिकाणी विश्वजीतचा पाहायला मिळतोय. पहा ज्या पद्धतीने मात्र लेदर बॉल मध्ये उसळी घेणारे बॉल आपल्याला पाहायला मिळतात. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंग्लंड या पद्धतीच्या खेळपट्ट्यांवर उसळी घेणारे बाउन्स होणारे बॉल बॅट्समनला चकून जातात. तशा पद्धतीची बॉलिंग विश्वजीत ठाकूरची. ओ याही वेळेला जर पाहिलं तर विश्वजीतच्या गोलंदाजीचा वेगाचा बोलबाला. रफ्तार करा ज्या विश्वजीत ठाकूरने काय बॉलिंग केली आहे. आणि नकळत टाळ्यांचा गजर देखील प्रेक्षकांमधून होतोय. या बॉलिंगचं कौतुक होतंय. आणि स्कोर जर पाहिला तर केवळ 3 रन दिलेले आहेत विश्वजीत ठाकूरने या ठिकाणी. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 7. मॅच काय सुरू आहे. कमी रन तर जरूर आहेत परंतु त्यात रनचा पाठलाग करण्याची क्षमता प्रमोद म्हात्रे यांनी कंपनी जागृती डोंबिवली मध्ये आहे. परंतु समोर जर पाहिलं तर वेगाचा बोलबाला, वेगावर स्वार झालेले गोलंदाज रायगडचा गोलंदाजीचा तोफखाना. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ठाण्याचे फलंदाज यांच्यातील युद्ध सुरू आहे मुंबईच्या विक्रोळी नगरीमध्ये. अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि 4 ओव्हर मध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 32 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता विजयासाठी. मुकेश आणि मुकेशच्या बरोबरीने जीत भोईर तर अंकुर सिंग पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अशा पद्धतीच्या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाचं गोष्ट काय असते तर कर्णधाराचं नेतृत्व. कोणत्या वेळेला कोणत्या बॅट्समॅनला आणलं जातं, कोणत्या वेळेला कोणत्या फिल्डरला कुठे उभं केलं जातं, कोणत्या वेळेला कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं आणि कोणत्या गोलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी करण्यास भाग पाडलं जातं, या सर्व गोष्टी देखील अशा वेळेला अशा मॅचेस मध्ये महत्वाच्या ठरतात. आणि पाहूया त्यामध्ये कोणता कर्णधार, एका बाजूला अंकुर सिंग तर दुसऱ्या बाजूला कैलास फोरजी, कोणाची रणनीती यशस्वी होणार आहे. एका बाजूला ठाणे तर दुसऱ्या बाजूला रायगड. टेनिस क्रिकेट मधील 2 भलांडे टीमची मॅच सुरू आहे. एका बाजूला ठाणे आणि दुसऱ्या बाजूला रायगड. पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात मुंबई नगरीमध्ये. अंकुर सिंगचा हा बॉल शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये जरूर होता. एक रन पूर्ण केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना दुसरी ही रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि तिसरी रन देखील पूर्ण होते. क्या बात आहे. एक रन महत्वाचे आहे या मॅच मध्ये. पहा लक्ष 39 धावांचं आहे. त्यावेळेला 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात या ठिकाणी बहाल करण्यात आल्या. आणि स्कोर जर पाहिला तर आता मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो मात्र 10 वर. पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रण नक्कीच आगमन होत आहे. या परिसराचे लोकप्रिय कार्यसम्राट शिवसेना नगरसेवक उपेंद्र सावंत साहेबांचं देखील या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन होत आहे. गडकरी साहेब लक्ष देऊन आहेत सर्वपणे संपूर्णपणे या स्पर्धेवर. चंद्रकांत शिंदे सर देखील या स्पर्धेवर कशी शिस्त लागेल, कशा प्रकारे शिस्तीत ही स्पर्धा पार पडेल याच्यावर नक्कीच लक्ष देऊन आहेत. आणि सर्व पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे. यावेळेला उसळता बॉल होता त्यावर केला गेलाय प्रहार आणि जीत भोईरला आता मात्र माघारी परतावं लागेल. ही मॅच मात्र हाय व्होल्टेज आहे. क्षणाक्षणाला पारडं बदलणारी आहे आणि जीत भोईरला माघारी पाठवलं जात आहे. गणेशोत्सव समितीचे. यावेळेला उसळता बॉल होता त्यावर केला गेलाय प्रहार आणि जीत भोईरला.
विकेट से पतन होता पाहिला मिळेल आणि जीत भोईर माघारी पडल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मुरबाड परिसरातील एक धडाकेबाज फलंदाज ज्याच्या नावावर शतक देखील आहे याच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झळकवलेलं, तर तो मैदानाच्या आतमध्ये येतोय हरीश मिरकुटे. मुकेशच्या जोडीला हरीश मिरकुटे, तर गोलंदाजीसाठी अंकुर सिंग. 7 धावा धावफलकावर यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना अंकुर आणि एक संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं सोनं होऊ शकलं नाही. 7 धावा धावफलकावर भाग पडलं जात आहे. अशा पद्धतीची ही बॉलिंग या ठिकाणी होताना पाहिला मिळते. विश्वजीत ठाकूरचा वेग पाहिला, तदनंतर मात्र या ठिकाणी अंकुर सिंगचे स्विंग पाहायला मिळत आहेत. तर ह्या दोघांनी बाजूने मात्र ज्या पद्धतीने कर्णधाराने हे गोलंदाज लावलेले आहेत, फलंदाजांना मात्र सध्याच्या घडीला थोडस अडचणीत तर आणलेलं आहे. धावफलक जर पाहिला 11. बॉल तर हवे टोलावला जातोय. संदीप पाटील बॉलच्या मागे, एक रन पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी रन देखील त्या ठिकाणी पूर्ण होईल. स्कोर 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो मात्र 13. जातोय स्कोर. पुन्हा एकदा अंकुर हरीशसाठी. ओ हो सुरेख फटका, परंतु त्या ठिकाणी तैनात आहे क्षेत्ररक्षक. पहा, प्लॅनिंग केलं होतं, जाळ विणलं गेलं होतं आणि जाळ टाकलं ते मात्र फलंदाज हरीश मिरकुटेवर. अंकुर सिंगने विकेटचं पतन, खूप मोठा धक्का दिलाय त्या ठिकाणी. तर या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब, आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित असणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठा सोहळा, ज्या सोहळ्याचं 50व्या वर्षात पदार्पण झालं आणि त्यानिमित्ताने हा क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. भव्य लॉटरी सोडत आणि त्याचबरोबरीने एक मोठी क्रीडा स्पर्धा. हरीश मुरकुटेसाठी पहा, अंकुर सिंगला अंदाज होता हा फटका रिवर्स स्ट्रोक खेळला जाऊ शकतो. ओमकार देखील बराचसा लांबवरचा प्रवास करत तिथपर्यंत पोहोचला. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि हरीशला माघारी पाठवलंय. अडचणीत मात्र सध्याच्या घडीला सापडलाय तो जागृती आणि 3 विकेट माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एका बाजूने आहे तो मात्र मुकेश आणि मुकेशच्या जोडीला आता मात्र विशाल. विशाल मात्रे येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. एक रन या ठिकाणी मिळेल. पहा, तिसरी ही ओवर अतिशय चांगल्या रीतीने पाहायला मिळाली. स्कोर जर पाहिला तर जाऊन पोहोचतोय तो मात्र 14. 3 ओवर संपतायत. 14 धावा धावफलकावर आहे. 39 रनची आवश्यकता असताना आणि अजूनही 18 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता. 18 बॉल झालेत, 14 रन झालेत, 3 विकेट गेलेले आहेत. 18 बॉल बाकी आहे आणि अजूनही 25 रन करायचे आहेत. 7 विकेट हातात आहेत. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु विशालकडे क्षमता आहे मुकेशकडे देखील, ज्या विशालने गतवर्षीचा हंगाम ओसरघर गावासाठी गाजवला. 3 मोटरसायकल बाईक मिळवल्या होत्या मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. तर तो विशाल आपल्या टीमची नैया या ठिकाणी पार करणार का? तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय विश्वजीत ठाकूर. विश्वजीत बॉलिंग साठी, तर मुकेश जो आतापर्यंत संयम दाखवत आहे ते बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतील. मुकेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नगरसेवक अनिल शिंदे साहेब खास आवर्जून या मॅच पाहण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे उपस्थित राहिले, त्यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत. काही वेळापूर्वी जर पाहिलं तर अभिमन्यू कोळी यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक
विश्वजीतचा हा बॉल परंतु व्हाइट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. वेग आणि विश्वजीत हे आता समीकरण बनलंय. वेग वाढवत असताना मात्र दिशेवरचं नियंत्रण हटलं आणि या अतिरिक्तच्या स्वरूपातील रन काढवली जाते. विश्वजीतचा वेग आणि त्याचा बोलबाला सध्याच्या घडीला त्याची चर्चा सुरू आहे. हो हो पुन्हा एकदा अप्रतिम वेगाची गोलंदाजी या ठिकाणी होते. क्रीडा रसिकांनो हा वेग आडव आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढ्या वेगात ही गोलंदाजी होताना पाहिला मी इथे. काल विजय पावलेने आपल्या वेगाचा बोलबाला दाखवला आणि आजचा दिवस काल माझ्या प्रतिस्पर्ध्याने गाजवलाय तर आज मी गाजवणार अशी रणनीती बनवली की काय. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जागृतीच्या फलंदाजांमध्ये देखील क्षमता आहे. या ठिकाणी जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांचंही पुनरागमन होऊ शकतं हे मात्र विसरून चालणार नाहीये. मुकेश पुन्हा एकदा विश्वजीत या बॉलला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. तोपर्यंत एक रन पूर्ण केला जाईल. विश्वजीत ठाकूर आणि अभिजीत ठाकूर हे दोन बंधूंची जुळ्या बंधूंची जोडी दिगोडे गावाला अर्थातच एस एन स्पोर्ट दिगोडे संघासाठी मागील काही वर्षापासून खूप चांगली कामगिरी केली जाते. सुरुवातीला गावासाठी तदनंतर तालुका तदनंतर जिल्हा असं करता करता मात्र महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट जगतावर विश्वजीत ठाकूरने मागील काही वर्षामध्ये खूप मोठा स्वतःच्या नावाचा अष्टपैलू खेळाचा दबदबा निर्माण केलाय. तो मात्र आता आपल्या गोलंदाजीचे रंग उधळतोय या मॅचवर या स्पर्धेवर. विशाल हो या वेळेला जर पाहिलं तर अप्रतिम वेग विश्वजीतचा. पुन्हा एकदा विश्वजीतच्या वेगाचा बोलबाला रफ्तार का राजा. विश्वजीत ऑन फायर. विशाल विश्वजीतने आणखीन एक या ठिकाणी धक्का दिलाय. अप्रतिम दर्जाची कामगिरी विश्वजीत सध्याच्या घडीला करतोय. प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकला जातोय. प्रत्येक बॉल जणू काही आगीचा गोळा समोरून येतोय की काय अशा पद्धतीचा आहे. परंतु हे विसरून चालणार नाहीये. जागृती डोंबिवली संघाकडे देखील क्षमता आहे या परिस्थितीमधून बाहेर पडण्याची. एखाद दुसरा फटका दडपण दूर करू शकतो आणि तदनंतर मॅच मध्ये लक्ष आता मोठं नाहीये. हे लक्ष कारण एखाद दुसरा मोठा फटका सावरू शकतो या ठिकाणी डोंबिवली संघाला ही विसरून चालणार नाही. श्रवण येत आहेत. श्रवण येत आहेत बॅटिंग साठी मुकेशच्या जोडीला आणि विश्वजीत पुन्हा एकदा आपला वेग घेऊन गोलंदाजीला. अपील केलं गेलं. विश्वजीत ठाकूर पुन्हा एकदा ऑन फायर. एका मागोमागे खात्रे देतो या ठिकाणी. उरण एक्सप्रेस रायगड एक्सप्रेस महाराष्ट्रातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपाला आला खेळाडू विश्वजीत. तर पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवलाय. याची स्पर्धा जास्तीत जास्त पारदर्शक व्हावी यासाठी आपण मात्र तिसऱ्या पंचांचा अवलंब केलेला आहे आणि थर्ड अंपायर या ठिकाणी कळवला जाईल. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वेगाचं आणि विश्वजीत ठाकूरचं एक वेगळं नातं आज या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मातीची खेळपट्टी आहे. स्पिनरला सहाय्य करताना पाहायला मिळते. परंतु काल विजय पावलेने दाखवला आणि आज विश्वजीत ठाकूरने दाखवला आपला वेग. सिराजची सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर स्विंग गोलंदाजी अचूक टप्प्याची. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर गिरीश कोचरेकरची गोलंदाजी. परंतु यावेळेला अंकुर सिंगचे स्विंग बॉल आणि विश्वजीतचा वेग. या अगोदरच्या डावात जर पाहिलं तर संदीप चिंचोलकर यांची जादुई गोलंदाजी देखील. हा गोलंदाजांनी ही स्पर्धा गाजवली. काल जादुई गोलंदाजी नाजिम गुल्लींची देखील पाहायला मिळाली आणि पंचांचा निर्णय येतोय. नॉट आउट. आउट नसणार आहे. फलंदाज स्थिरावेल कारण या रिव्ह्यूचा फायदा या ठिकाणी फलंदाजाला होताना पाहायला मिळतोय. तर निर्णय येतोय हा फलंदाज बाज नसणार आहे.
तर विश्वजीत पुन्हा एकदा बॉलिंग साठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी साठी तयार होतो विश्वजीत. ओ या वेळेला पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे विश्वजीत. जे माग या अगोदरच्या बॉलवर राहिलं होतं ते या बॉलवर पूर्ण केलं विश्वजीत आणि त्याचा वेग. हे समीकरण मात्र या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळालं आणि विश्वजीतचे चाहते देखील खूप मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. विश्वजीतची गोलंदाजी खऱ्या अर्थाने या ठिकाणी का या खेळाडूच्या नावावर खूप मोठे मोठे विक्रम आहे. मिस्टर जेपीएल याला का म्हटलं जातं? वयाच्या लहान वयातच या खेळाडूने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात या खेळाडूचा का बोलबाला आहे. पहा कौस्तुभजी, म्हणजे त्याचे चाहते मैदानात येत आहेत आणि त्याच्या गोलंदाजीवर खुश होऊन मात्र या ठिकाणी जरूर काही पारितोषिक देखील त्याला देत आहेत. तर हा विश्वजीत फॅन क्लब आहे. मोठ्या आणि छोट्या या दोन बंधूंनी खूप चांगली कामगिरी केली आहे दोन्ही बंधूंनी आणि खऱ्या अर्थाने जरूर या ठिकाणी विश्वजीत ठाकूर अप्रतिम कामगिरी करतोय तर ती कामगिरी अभिजीत ठाकूर देखील आनंद घेत आहेत या कामगिरीचा. तर तीन विकेट आतापर्यंत काढले गेलेले आहेत विश्वजीत ठाकूरच्या माध्यमातून. काय बॉलिंग केली जाते विश्वजीत ठाकूर कडून, का टेनिस क्रिकेट जगतामध्ये माझ्या नावाचा डंका पिटला जातो. पुन्हा एकदा सज्ज होतोय परंतु संघनायक स्वतः योगेश येथील डोंबिवलीचा एक नामवंत फलंदाज ज्याने मात्र ह्याच मैदानामध्ये पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 वर्षापूर्वी मॅन ऑफ द सिरीज नेली होती तो फलंदाज योगेश पाटील सोनारपाड्या डोंबिवलीचा बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. विश्वजीत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. 39 धावा मात्र बनवण्याच्या आवश्यकता असताना मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली विश्वजीत. या बॉलला मात्र कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 रन पूर्ण केली जाते आणि विश्वजीतच्या गोलंदाजीचं पृथक्करण करायचं झालं तर 2 ओव्हर टाकल्या 6 रन दिले आणि 3 विकेट विश्वजीतच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या आहेत. ज्या वेळेला चारी बाजूने प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट विश्वजीतसाठी होतोय आणि का हा खेळाडू महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाची वेगळी छाप निर्माण करण्यात यशस्वी झालाय. आपल्या दिगुडे गावाचं आणि उरण तालुक्याचं नाव मात्र सध्याच्या घडीला जकी होतोय ते मात्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न विश्वजीत ठाकूरने केला आणि आणखीन एक त्यांचे चाहते मैदानात येत आहेत. विश्वजीत ठाकूर फॅन क्लब आज मात्र विक्रोळी कन्नमोर नगर मध्ये तयार झालाय आणि समीकरण जर पाहिलं तर आता 2 ओव्हर बाकी आहेत आणि 2 ओव्हर मध्ये धावा करायच्या आहेत. त्या मात्र बारा बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता आहे. 4 ओव्हर मध्ये 17 झालेले आहेत आणि विकेट जर पाहिल्या तर माघारी परतलेले आहेत आतापर्यंत 5. 12 बॉल मध्ये 22 पाहिजेत परंतु ह्या 22 होऊ शकतात कारण ती क्षमता योगेश मध्ये आहे. ती क्षमता मात्र सलामीला आलेल्या मुकेश मध्ये देखील आहेत परंतु गोलंदाजीसाठी रायगडच्या संघात जरी खेळत असेल परंतु ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोकुळ गावचा खेळाडू याने देखील खूप कमी कालावधीमध्ये भारतात आणि भारताच्या बाहेर आपली जागा बनवून नक्कीच नाव केलंय असा खेळाडू जयदीप भोंडिवले उर्फ जेडी येतोय गोलंदाजी मार्गावर. एक उपउपांत्य फेरीचा हा सामना चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय संभाजी मैदानामध्ये रायगड विरुद्ध डोंबिवली. सुंदर फटका खेळला गेलाय. 1 धाव तर पूर्ण केली जाते अतिशय तत्परतेने. अंकुर सिंग त्या ठिकाणी पोहोचले थ्रो केला जातोय. 2री धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट देखील यष्टी रक्षकाने जसा बॉल घेतला स्टंपवर आदळला आणि इशारा येतोय 3र्या पंचांचा.
क्षेत्ररक्षण हा फॅक्टर किती महत्त्वाचा ठरतोय या मॅच मध्ये पाहायला मिळालं. अगोदरच्या मॅच मध्ये जीवित मात्रेने ते दाखवलं. आज गिरीश कोचरेकरने देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि या तिसऱ्या पंचाच्या दिशेने नक्कीच साठी हा निर्णय पाठवण्यात आलेला आहे. या स्थानिक क्रिकेटला देखील अधिकाधिक सक्षम करायचं हा विडाच मात्र आयोजकांनी उचललाय. आणि मात्र जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो कधी वाटलंही नसेल सामंतराज या ठिकाणी आहेत. पहा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये न्यू सिस्टम येते तर टेनिस बॉल क्रिकेटची प्रगती, टेनिस बॉल क्रिकेटला आलेली झळाळी, टेनिस बॉल क्रिकेटचे चांगले दिवस, टेनिस क्रिकेटची उत्क्रांती आणि सुवर्णयुगातून चाललंय टेनिस बॉल क्रिकेट असं आपण म्हणू शकतो. तिसऱ्या पंचांचा नक्कीच एक निर्णय येईल आणि तो दोन्ही टीमला, दोन्ही संघांना नक्कीच बंधनकारक असेल. या मॅचवर मात्र जशा मुंबईकरांच्या नजरा आहेत तशा ठाणेकरांच्या असतील, तशा रायगडकरांच्या असतील आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या देखील असतील. कारण निर्णय येतोय, आउट होतोय हा फलंदाज, धावबाच्या रूपात माघारी परतावं लागणार आहे, रनआउटच्या स्वरूपात मुक्याच्या क्षणी बाद होऊन माघारी परतावं लागेल फलंदाजाला. काय गोलंदाजी केली होती जागृती संघाने बलाढ्य रायगडला. आता मी म्हणेल ठाणे शहरातील अव्वल दर्जाचे खेळाडू जरूर या टीम मध्ये समाविष्ट नाहीयेत कारण प्रमोद म्हात्रेची ही टीम ग्रामीण खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून असतो आणि तोही करत असताना रायगडच्या टॉप टीमला मात्र त्यांनी 38 धावांवर रोखलं होतं. परंतु ते करत असताना, तदनंतर फलंदाजी करत असताना रायगडच्या वेगवान तोफखान्यासमोर त्यांची आघाडीची फळी कोसळली आहे. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये, ठाणे केव्हाही उसळी घेऊ शकतं. अकरा बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता विजयासाठी असणार, 21 रनची आवश्यकता, 11 बॉल मध्ये 21 रनची आवश्यकता. तर जयदीप भोंडिवले जेडी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत या विकारहर्ता चषकामध्ये. विकारहर्ता का तर 50व्या वर्षानिमित्त, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव समिती विक्रोळी कन्नमर नगर 94 इमारतींचा हा श्री गणेश आणि हा विकारहर्ता. यावेळेला बिगिट केला जातोय, उंच चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्या ठिकाणी कॅच पकडली जाते. विश्वजीत ठाकूरच्या हातात, सुरक्षित हातामध्ये. माझ्या मते आता तिकडे स्क्वेअर लेगला विश्वजीत ठाकूर फॅन क्लब तयार झाला माझ्या जिमच्या इकडे आणि खूप मोठ्या संख्येने ते चाहते मोठ्याचे त्याच्या नावाचा जयघोष देखील त्या ठिकाणी करतायत. धावफलक जर पाहिला तर विरावलेला असणार आहे कारण आणखीन एक विकेट माघारी परतते. अनिकेत बाद होत आहेत आणि अनिकेतची जागा घेण्यासाठी स्वतः संघनायक कैलास पोरजी येत आहेत. मुकेश तर मुकेश अपेक्षा असणार आहेत कारण सलामीला आलेत मुकेश आणि या वेळेला जर कारण ही विसरून चालणार नाहीये. याच मैदानात रिव्हर्स सिक्स अरविंद राणाने मारलाय. याच ठीक मैदानामध्ये पहिला सिक्स डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने अर्थातच संतोष सिंगने मारलाय. तर मुकेश याला देखील एक जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे, हात खोलावे लागणार आहे त्यावेळेला. लोवर फुलटॉस बॉलला मात्र समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. अंकुर येत आहे चित्याच्या सपळाईने, बॉल मात्र थोडासा बाजूला जातोय. तोपर्यंत एक रन, हा दोन रन मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि स्कोर जर पाहिला तर 2 ने पुढे जाईल. डाऊन पोहोचतोय तो मात्र 20 वर. 19 रन करायच्या आहेत अजूनही. 9 बॉल 19 रन, मॅच कुठेही जाऊ शकते, डोंबिवलीला देखील आणि रायगडला देखील. ठाणे आणि रायगड अशा प्रकारची लढत आहे परंतु व्यावसायिक क्रिकेट मधील लढत आहे. जो जिंकणार आहे तो सेमी फायनल मध्ये विक्रोलियन्स बरोबर खेळणार आहे. काल जर पाहिलं तर या ठिकाणी डीबीसीसी कोलकाता अर्थात डिंगडॉंग पुणे अंतिम फेरीत जाऊन पोहोचलेले आहेत. त्यांच्या बरोबरीने कोण खेळणार यानंतरच्या मॅच मध्ये कळेल. परंतु ही मॅच अजूनही चालू आहे, काही होऊ शकते या मॅच मध्ये देखील. जेडी जयदीप भोंडिवले याही वेळेला पुढे सरसावत. हा बॉल जमीन लगत टोलवण्याचा प्रयत्न झाला, एक रन पूर्ण केली गेली, दुसऱ्याही रनचा प्रयत्न केला जातोय. पहा आता मात्र मुकेश आपल्या फलंदाजीचे रंग दाखवतोय. ही मॅच संपलेली नाहीये आणि म्हणूनच की काय मुकेश आपल्या बॅट मधून कलात्मक फटके बाजी करण्याचा प्रयत्न करतोय. या डावाला पुढे घेऊन जायचं कारण शेवटच्या क्षणापर्यंत जर झुंज दिली, क्रिकेटमध्ये मॅच सोडायची नसते, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं असतं, निर्णय काही होऊ आणि तोच प्रयत्न मात्र मुकेशही या ठिकाणी करतायत.
ध्यान झालो करतो चालेल ना तर आगमन होतं या ठिकाणी धनश्री राव राणे विक्रोलियन्स स्पोर्ट्स क्लबच्या आणि त्याचबरोबर मुंबईच्या मुलींच्या संघात मात्र अंडर 14 आणि अंडर 16 साठी ज्या खेळल्या तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर धावा येणं गरजेचं होतं त्याच धावा या ठिकाणी येत आहेत चौकार आणि मॅच जर पाहिली तर या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा ठाणे मॅच मध्ये येत आहे आणि सातत्याने अशा प्रकारच्या मॅचेस आपण पाहतो ठाणे रायगड पाहण्याची एक वेगळा आनंद असतो मुंबईच्या क्रिकेटचा देखील एक वेगळा दर्जा आहे आणि तो आहेच परंतु ठाणे आणि रायगड मध्ये देखील अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेटमध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल झालाय ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून मिळालेले नवनवीन खेळाडू नवनवीन स्टार आणि त्याच एक छोट्या छोट्या गावांमधून तयार झालेले खेळाडू मग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच क्रिकेटचं प्रात्यक्षिक मैदानात आपण पाहतोय एका बाजूला जेडी गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी आपल्या मुकेश आता मात्र आपले रंग दाखवू लागलाय सात बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता विजयासाठी हो या वेळेला जर पाहिलं तर पुढे आले होते मोक्याचा क्षण आणि मोक्याच्या क्षणी जर पाहिलं तर काय झालंय बचावले जातात फलंदाज परंतु धावबाच्या रूपात कर्णधार कैलास बोर्जी माघारी आणखीन एका विकेटचं पतन शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच गेली त्या ठिकाणी काही होऊ शकतं अशा ठिकाणी मॅच जाऊन पोहोचली आहे विजयासाठी जर पाहिलं झालं तर 6 बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता चुरशीची मॅच पाहायला मिळते कारण बऱ्याचशा मॅचेस एकतर्फी होताना पाहायला मिळाल्या शेवटच्या ओव्हर पर्यंत कमी टीमच्या मॅचेसचं आव्हान पाहायला मिळालं परंतु ही मॅच आता मात्र आयसीयू मध्ये गेली आहे या ज्या ठिकाणावरून काही होऊ शकत ठाणे एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर ठाणे मॅच वर पकड मिळू शकत तर एखाद दुसरा डॉट बॉल एखाद दुसरी विकेट मॅच पार्ट रायगडच्या बाजूने देखील नेऊ शकत तर विकार हर्ता चषकातील एक रंगतदार मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय ठाणे आणि रायगड तर या ठिकाणी धनश्री राव राणे यांचं आगमन होतंय विक्रोलियन स्पोर्ट्स क्लबच्या या खेळाडू ज्यांनी मात्र मुंबईचं अंडर 14 आणि अंडर 16 प्रतिनिधित्व केलंय त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि गतवर्षी पावसाळी क्रिकेटच्या माध्यमातूनच आपण धनश्रीताईंचा विशेष सन्मान केला होता शेवटची ओर कुणाला दिला जाणार कुणाला दिली जाणार हा प्रश्न आहे आणि शेवटची ओर हातात मध्ये दिली आहे ती मात्र सुहास पवारच्या ज्याने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचे मानकरी देखील ठरलेले आहेत सुहास पवार ज्याने पहिल्या मॅच मध्ये 2 ओव्हर टाकल्या होत्या म्युझिक सिस्टम कृपया आवाज वाढवा थोडा प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचत नाहीये 2 ओव्हरला 7 रन दिल्या होत्या आणि 3 विकेट काढून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता तोच कल्याणचा सुहास पवार गोलंदाजीसाठी येतोय स्ट्राईकवर जर पाहिलं तर कल्याणचाच गुड्डू चव्हाण बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर टिटवाळा परिसरातील मुकेश ही परंतु मॅच सुरू आहे ठाणे आणि रायगड यांच्यामधील जागृती डोंबवली आणि जाई दिलेवन रायगड यांच्यामधील मॅच सुरू आहे विक्रोळी कन्नमर नगरच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत 6 बॉल आणि 13 रन आवश्यकता पहिला बॉल सुहासचा ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झालाय पहिला चेंडू निर्धाव जातोय समीकरण बदलेल 5 बॉल आणि 13 रनची आवश्यकता एक मोठा फटका सामन्याचं गणित बदलू शकतो गुड्डू या बॉलवर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न परंतु पहा या ठिकाणी तत्परता चपळता दाखवली अजित मोहितेने आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी अपेक्षित असणार आहे मागणी केली आहे तिसऱ्या पंचांची आणि रनआउट आहे का मुकेश ते मात्र पडताळलं जाईल केवळ 39 रन करायच्या असताना रायगडने जी बॉलिंग बॉलवर मात्र धाव घेण्याच्या जोरावर ही मॅच अशा परिस्थितीत आली आहे परंतु मॅच एकतर्फी होते की काय असं वाटत असताना मात्र मुकेशने आपले पुन्हा एकदा चुणूक दाखवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी खेळाडू बाद होत आहेत मुकेश धावबादच्या रूपात माघारी परतावं लागेल
आणखीन एक विकेट माघारी परतते. तुमच्याकडे अचूकता असेल, तुमच्याकडे जबरदस्त गोलंदाजी टप्पा, त्याचबरोबरीने जिंकण्याची जिद्द उमेद, या सर्व गोष्टी असतील, तुमच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण असेल, तर कोणत्याही परिस्थितीत जर तुम्ही मॅच सोडली नाही तर मॅच जिंकण्याची तुम्ही संभावना असता. ते मात्र सध्याच्या घडीला रायगड टीमने दाखवलंय. त्यामध्ये जर पाहिलं तर विश्वजीत ठाकूरची आउटस्टँडिंग स्पेल, म्हणजे आयुष्यातील त्याचे जे काही अनमोल स्पेल असतील त्यातील एक स्पेल होता. तर टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेल या ठिकाणी विक्रोलियन्स विक्रोडी कर्णधार अमोल म्हात्रे. आपण या ठिकाणी यायचंय. तर कौतुक करावं लागेल या ठिकाणी TennisCricket.in च्या संपूर्ण टीमचं, ज्या पद्धतीने ते बॉल फॉलो करतात. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला बॉल दाखवला जातोय, जे थर्ड अंपायर देण्यासाठी देखील जे आपल्याला दृश्य पाहिजे त्या गोष्टी देखील कॅमेऱ्यात त्यांच्या टिपल्या जात आहेत. आणि म्हणून आपण या थर्ड अंपायरच्या सर्व गोष्टी, तुमच्या सर्व बाबी तिसऱ्या पंचांच्याही लक्षात येत आहेत आणि अतिशय चांगला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील त्यांच्यामुळे होतोय. संपूर्ण टीम, संतोष नाणेकर आणि कंपनी, आपल्या मनापासून अभिनंदन. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. संदीप चिंचोलकर येत आहेत बॅटिंग साठी, तर गोलंदाजी साठी सुहास. यावेळेला सुहास ने टप्पा पडतो न पडतो त्याच वेळेला मात्र उसळी दिली, बॉलला फिरवलं, गरकन गिरकी घेत फलंदाजाची फिरकीही घेतली आणि बॉल जातोय कीपरच्या हातामध्ये. काय मॅच झालीये, क्रीडा रसिकांच्या डोळ्याची पारणं गोलंदाजांनी रायगडच्या फेडली या मॅच मध्ये. याही वेळेला जर पाहिलं तर सुवाची फिरकी, त्या सुवाच्या फिरकीची घर 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 फिरणं सुरू झालेलं आहे आणि त्याच्या जोरावर रायगड जाईद इलेव्हन मॅचच्या दिशेने वाटचाल देखील करत आहे. आजच्या दिवसातील सर्वोत्तम मॅच या घडीला आपल्याला पाहायला मिळाली आणि आणखीन एक बॉल जबरदस्त रीतीने सुहासच्या माध्यमातून. पहा काय बॉलिंग केली आहे सुहास पवारने या ठिकाणी. निर्धाव षटक टाकलं जातंय का, कारण आतापर्यंत पाच बॉल झालेले आहेत, पाचच्या पाच बॉल निर्धाव टाकले गेलेले आहेत. आणि निर्धाव षटक या स्पर्धेतील टाकलं जाते. पहिलं वहिलं निर्धाव षटक मेडन ओव्हर सुहास पवारच्या नावावर जाते. जबरदस्त गोलंदाजी काय असते रायगडने या ठिकाणी दाखवलंय. रायगड अभेद्य का आहे, बलाढ्य का आहे त्याची या ठिकाणी जाणीव करून दिली. रायगड ठाणे या लढतीत काहीदा ठाणे जिंकले, काहीदा रायगड जिंकले, परंतु या मॅच मध्ये विजयी होताना पाहायला मिळत आहेत ते मात्र निलेश परदेशी आणि कंपनी. विजयी संघाचं अभिनंदन आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत रफ्तार का राजा मॅन फ्रॉम दिगोडे विश्वजीत ठाकूर. यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा सामना दोन्ही करंदाजांनी से जोडायचे. तो दोस्तों रेडसन के बाबू शेट्टी हमारे बीच उपस्थित है और उनके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच का अवार्ड विश्वजीत ठाकुर को दिया जाएगा. तो विश्वजीत ठाकुर आपको यहां पर पहुंचना है. बहुत ही संघर्षपूर्ण मुकाबला था, लेकिन कहते हैं ना कि संघर्ष जितना गहरा जीत उतनी ही शानदार. बिना स्ट्रगल के किसको क्या मिला है, बिना स्ट्रगल के तो आजादी भी नहीं मिली है. जीत तो छोड़िए, अगर इफ यू स्ट्रगल इफ यू वर्क हार्ड यू विन एंड व्हेन यू विन कन्विंसिंगली. बहुत अच्छी बॉलिंग विश्वजीत ठाकुर की और जागृत इलेवन डोंबिवली की पूरी टीम स्टेज पर आ जाएगी हमारे साथ. तसेच या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईटचे प्रशांत मस्के बाबू दोघांचंही स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. तर हरीश सर काय म्हणाले या मॅच विषयी, काय मॅच झालीये? देखिए कम स्कोर था, कम स्कोर में मैच को जीतने के लिए बॉलिंग परफेक्ट चाहिए थी, फील्डिंग अच्छी चाहिए थी. विश्वजीत ठाकुर वो ताजगी लेकर आए, वो फास्ट बॉलर है, लेकिन आज उसने फास्ट गेंदबाजी के साथ खौफ पैदा किया और वो खौफ ने वहां पर जागृत इलेवन डोंबिवली के बल्लेबाजों को कुछ भी करने नहीं दिया. एक एक दिन ऐसा आता है कि जब आप पूरा मैच खींच लेते हैं. सो दिस इज द पावर ऑफ अ यंग इंडिया. विश्वजीत ठाकुर दिगोड़े जैसा आपने बताया उनके गांव में इस वक्त डेफिनेटली खुशी का माहौल है. सर्व गांव मैच पाहतोय, त्याच्या घरातून देखील बरेचसे फोन कंटिन्यू चालू होते आणि विश्वजीत ठाकूरचा खेळ काय आहे. तर नक्कीच मी म्हणेल कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. तर या ठिकाणी येतोय रफ्तार का राजा विश्वजीत ठाकूर, ज्याने मात्र आज विक्रोळीच्या तमाम क्रिकेट रसिकांची मन जिंकून घेतलेली आहेत. बहुत अच्छी बॉलिंग विश्वजीत ठाकूर द्वारा. चंद्रकांत जी आपने सही बताया,
कि टीम को जब जरूरत है तब आपको खेलना है, प्ले फॉर द साइड। और कॉन्ग्रेचुलेशन ये अवार्ड के लिए। आइए विश्वजीत, मैं देखिए ये खिलाड़ी हैं थोड़ा शाय हो जाते हैं, लेकिन कहते हैं ना कि जो बड़ा खिलाड़ी होता है वो अपने खेल से बात करता है। सो दैट वॉज अ परफेक्ट एंड टू द मैच, क्वार्टर फाइनल। तो अभिनंदन यहां पर, और सेमीफाइनल शुरू होने जा रहा है। विक्रोलियंस विक्रोली और जैद इलेवन रायगढ़, ये मुकाबला होगा। लेकिन मैं जागृति इलेवन डोंबिवली से प्रार्थना करूंगा मंच पर आए, आपका एक फोटो सेशन होगा और उसके बाद सेमीफाइनल का टॉस और शुरुआत। तो नगर सेवक अनिल शिंदे साहब आपले मध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करतील सन्मान्य नगर सेवक उपेंद्र सावंत। क्रिकेट वर भरपूर प्रेम आहे आणि आज क्रिकेटच्या प्रेमापोटी ते आपल्या मध्ये उपस्थित आहेत आणि विक्रोळी शहर मध्ये आपलं स्वागत आहे। उपेंद्रजी सावंत स्वतः क्रिकेटवर भरपूर प्रेम करतात आणि आपला हा सत्कार यथोचित आहे। शॉल आणि तुळशीचं रोपटं देऊन आम्ही आपला सत्कार करीत आहोत। तुमच्या कर्तृत्वाचे क्षितिज विस्तारित जावो आणि कर्तृत्वाचे उत्तुंग शिखर गाठावं अशा हार्दिक शुभेच्छा। प्रमोद म्हात्रे आणि त्यांचा पूर्ण संघानी मंचावर यायचं आहे कारण एक फोटो सेशन असणार तदनंतर। Cricket.in India's first tennis ball cricket website. TennisCricket.in 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 India's first tennis ball cricket. बहुत जबरदस्त प्रदर्शन प्रबोद मात्री जी, आपण आज इथे आपण उपस्थित झालात, या स्पर्धा खेळून तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे नंदू या संदीप चिंचोलकर, संदीप चिंचोलकर, मैं सच बोलता हूं, मेरे 30 साल के करियर में मैंने दो आदमियों की उंगलियों को छूने की कोशिश की और समझने की कोशिश की, कल था नाजिम गुल्ली और आज है संदीप चिंचोलकर। आपकी कलाइयों में जादू है दोस्त, ये टूर्नामेंट खेलकर आपको कैसा लगा? बहुत अच्छा मैनेजमेंट है, बहुत ही अच्छा ऑर्गेनाइजेशन है। और मैच के बारे में बोलना है तो मोटे विश्वजीत ठाकुर खूब चांगली बॉलिंग टाकली, श्रेय त्यांना जातो। आणि आमची बॅटिंग बद्दल बोलायला गेलं तर स्टार्टच परफेक्ट झाली नाही म्हणून मॅच डिफिकल्ट होत गेली। आणि टूर्नामेंट बद्दल बोलत एकदम फंटास्टिक टूर्नामेंट आहे, नो डाऊट अबाउट इट। थँक्यू सो मच, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा। नंदू कीप प्लेइंग अँड कीप विनिंग। संदीप चिंचोलकर। तो आइए अब टॉस के लिए। TennisCricket.in India's first tennis ball cricket website. TennisCricket.in India's first tennis ball cricket website. TennisCricket.in India's first tennis ball cricket website. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली पहिल्या मॅच मध्ये, ज्या पद्धतीने त्यांनी एक मोठा उलटफेर केला आणि जरी ते माघारी परतलेत परंतु आपली छाप या स्पर्धेवर सोडून गेले सर, मी असं म्हणेल। डेफिनेटली देखिए, जब तक आप सर्वश्रेष्ठ टीमों से लड़ेंगे नहीं तब तक आप आगे नहीं बढ़ेंगे। तमाम जो बड़ी टीमें हैं कभी छोटी टीमें थी, उन्होंने छोटी छोटी कामयाबी हासिल की और जाकर बड़ी टीम बनी।
तो ये सृष्टि का नियम है कि आप छोटी छोटी शुरुआत करके ऊपर जाएं। सो लेट्स गेट रेडी फॉर द टॉस। वितस्ता कैटरर्स के शशांक जी हमारे बीच उपस्थित हैं। विक्रोलियंस टॉस जीतकर पहले फील्डिंग करेगी और पहले बैटिंग करेगी यहां पर जेड 11 रायगढ़। मुकाबला तुरंत शुरू किया जाएगा। टेनिस इंडिया की फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाइट TennisCricket.in India's first tennis ball cricket website. 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 म्हणाले आहेत की एका बाजूला मुलुक मैदानी तोफ आहे, दुसऱ्या बाजूला तळपत्या तलवारी आहेत आणि अशा वेळेला जेव्हा द्वंद्व असतो तेव्हा तो द्वंद्व नक्कीच मोठा द्वंद्व असतो। तर आपण एवढीच एक अपेक्षा ठेवूया की हा सामना सुद्धा रंगतदार सेमीफायनल झाली पाहिजे। नक्कीच, कारण सर एका बाजूला जर पाहिलं तर अंकुर सिंग आहे, विश्वजीत ठाकूर आहे, त्याचबरोबरीने जयदीप बोंडिवले याला आपण पाहतो, अशा प्रकारची सुहास पवारला पाहतो, दुसऱ्या बाजूला गिरीश कोचरेकरला आपण पाहू शकतो, त्याचबरोबरीने विकी सिंगला आपण पाहू शकतो, सिराज सारख्या गोलंदाजाला पाहू शकतो, राहुल वराडकर, म्हणजे दोन्ही बाजूला समसमान ताकदीची बॉलिंग आहे। एका बाजूला गिरीश कोचरेकरची फिल्डिंग आहे तर दुसऱ्या बाजूला जीवित मात्रे सारखीची लाजबाब, म्हणजे या ही मॅच खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील सर्वोच्च मॅच पैकी एक होऊ शकते अशी अपेक्षा आपण करूयात। चंद्रकांत जी, अजून एक शेवटचा पैलू मी सांगू इच्छितो, ती म्हणजे लीडरशिप क्वालिटी। दोन्ही टीम मधला जो कॅप्टन काय डिसिजन घेईल आणि ते डिसिजन नेमका त्या क्षणी ते योग्य ठरतील की नाही। TennisCricket.in India's first tennis ball cricket website. 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 TennisCricket.in India's first. Hello.
हेलो 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 माइक चेक कर हेलो 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 हेलो
जो प्लेयर नीचे बैठे हैं फुटपाथ के लगकर वो पीछे चले जाए क्योंकि खिलाड़ी को इंजरी हो सकती है। सार्वजनिक गणेशोत्सव समिति द्वारा आयोजित विकारहर्ता चषक 2019 का आखिरी सेमीफाइनल पहला ओवर गिरीश कोचरेकर के स्कोर में 3 चौके लगे, स्कोर हो गया 13। बहुत ही भव्य शुरुआत जैद 11 रायगढ़ द्वारा अजीत मोहिते और ओमकार पाटिल। इस प्रतियोगिता के लिए हमें जो सहयोग मिला है आमदार सुनील बाबू राउत उनका विशेष आभार, विक्रोलियन स्पोर्ट्स क्लब, मुंबई टेनिस क्रिकेट एसोसिएशन का विशेष आभार। पहला इनाम 2 लाख रुपए और विकारहर्ता चषक, दूसरा इनाम 1 लाख रुपए विकारहर्ता चषक, बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर 5,000 और मैन ऑफ द सीरीज के लिए 10,000 रुपए और ये तीनों बैट्समैन बॉलर और सीरीज ये तीनों को चषक दिया जाएगा। नायल ओवर लेकर आ रहे सिराज, गिरीश कोचरेकर एक अरसे के बाद उनके एक ओवर में 3 चौके लगे हैं ये भी उतना ही कड़वा सच है। सिराज ने वहां पर रुकाने का प्रयास किया था और देखिए वहां पर क्लोज रन लेने गए थे अजीत मोहिते, थोड़ा उनको भी दर्द। देखिए अभी थोड़े समय पहले हमने चोट देखी वहां पर, अब यहां पर वापस दर्द हो रहा है और थ्रो करते समय तीसरे अंपायर की मदद। देखिए दर्द की भी अपनी एक अलग अदा है, दर्द की भी अपनी एक अलग अदा है, वो सहने वालों पर फिदा है। अपन ने रेफर किया हुआ है फॉर एलबीडब्ल्यू है ना, अरे काय सांगत आहे कशासाठी घेतला यार अंपायर द रिव्ह्यू इज फॉर व्हाट एलबीडब्ल्यू या थैंक यू। Not out is the call. Score हो गया 14। चौदह रन बने हैं, 14 रन विदाउट एनी डैमेज। दोनों ओपनिंग बैट्समैन अब वहां पर बैटिंग कर रहे हैं। सिराज नए ओवर की शुरुआत कर चुके हैं विकारहर्ता एंड से, बॉलिंग विकारहर्ता एंड और बैटिंग विक्रोलियंस एंड से हो रही है। स्कोर 14 फॉर द लॉस ऑफ 0 विकेट। सिराज की ये बॉल पूरा गिर गया और घूमकर स्वीप कर दिया, फॉलिंग स्वीप और ये लगा चौका। ये तो राइटी बैट्समैन है, बाकी जो लोगों ने 70-80 का टेस्ट क्रिकेट देखा है रॉय फ्रेडरिक्स वेस्ट इंडीज के फॉलिंग स्वीप का बादशाह, गॉर्डन ग्रीनिज और रॉय फ्रेडरिक्स की ओपनिंग पैर हुआ करती थी और बॉब विलिस और रॉय फ्रेडरिक्स का रंग अगर आप देख लीजिए कोई पुरानी टेप्स आपको यूट्यूब पर मिलती है यू विल सी दिस टाइप ऑफ शॉट्स फ्रॉम रॉय फ्रेडरिक्स। तो यहां पर अब स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर पहुंचा है और बहुत अच्छी शुरुआत ओमकार पाटिल द्वारा, अजीत मोहिते और ओमकार पाटिल की जोड़ी जम गई है।
रिवर्स स्वीप। अब देखिए ये आ बॉल मुझे मार तो हमने सुना था, लेकिन आ बॉल मुझे मार अब वहां पर आपने देखा, और पहले विकेट का पतन, आउट होकर वापस लौटे ओमकार पाटिल। थोड़ी जम गई है, सो पहला विकेट गिरता हुआ यहां पर ओमकार पाटिल के रूप में, लेकिन ओमकार पाटिल ने आउट होने से पहले बहुत मनोरंजन भरी बैटिंग की, तीन चौकों की सहायता से छह बॉल में 12 रन बनाए और उनकी जगह जा रहे अब अर्शद पिंडारी। दोस्तों हमारे बीच में कांबड़ी आ चुके हैं, मतलब विनोद कांबड़ी नहीं है, बंटी कांबड़ी है, मैं बताना चाहूंगा। आइए बंटी, बंटी जिसने राहुल इलेवन के लिए कई बार बजाई खतरे की घंटी, आइए बंटी। विलास ने कैच लिया था और पहला विकेट विक्रोलियंस को मिलता हुआ एक छोटा सा आश्वासन कहा जा सकता है, क्योंकि रनों का सैलाब आ गया था पहले डेढ़ ओवर में और अब रिकवरी मोड में विक्रोलियंस। इस बार ओवर पिच बॉल उठा दिया, हाई एंड हैंडसम शॉट, इस बार बॉल क्लियर कर देगी मैदान को, जी हां ऐसा लग रहा है। चार रन, अजीत मोहिते ने ओवर पिच गेंद का स्वागत किया, सिराज भी अब दबाव में आते हुए, सिराज के सामने तगड़ी बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए अजीत मोहिते, और स्कोर आगे बढ़ता हुआ 22। इस बार स्टैंड एंड डिलीवर, थोड़ा एडजस्टमेंट रहा था, गिरीश कोचरे कर रोक नहीं पाएंगे, बॉल मैदान के बाहर जाते हुए चार रन के लिए। कितने चौके लगे अब तक सोनम, पांच चौके, तोहफा फिल्म का गाना याद आ गया, चौका। फिर लोग मुझ पर इल्जाम लगाते हैं कि वो थोड़ा फिल्मी कमेंट्री करता है, एक कमेंटेटर ने ऐसा बोला था एक जगह पे, अगर वो सुन रहा है तो उसको ये जवाब है। तो यहां पर विक्रोलियंस के सामने अच्छी पोजीशन में इस वक्त जायद 11 रायगढ़, दो ओवर 26 रन एक विकेट। दरअसल में पिछला मुकाबला जो उन्होंने जागृति के सामने जीता, उस मुकाबले की जीत ने उनके अंदर जीत की भूख को बढ़ाया, अब उनका जो आत्मविश्वास है वो चरम सीमा पर है और जो सीधा उनके खेल में निखर कर आ रहा है। ओमकार पाटिल छह बॉल में 12 रन बनाकर आउट हुए, अजीत मोहिते इस वक्त तीन चौके लगाकर खेल रहे हैं और 13 रन बनाए उन्होंने, छह बॉल 13, और अर्शद पिंडारी ने अभी बैटिंग की शुरुआत नहीं की है, पहला विकेट 18 पर गिरा था। कुल मिलाकर ओवर समाप्त हुए, दो पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 13, अगर पहले में है 13, दूसरे में है 13, तो क्या है मेरा। विक्रोलियंस को चौकों की समस्याओं ने है घेरा, गिरीश कोचरेकर अपना दूसरा पारी का तीसरा ओवर लेकर आ रहे हैं। स्क्वायर ऑफ द विकेट खेला था अर्शद पिंडारी, देखिए अभी अभी आए हैं, थोड़ा वॉचफुल क्रिकेट ये जरूरी होता है, चाहे चार ओवर, छह ओवर, आठ ओवर हो, पहले बॉल पर बॉल को हिट करना ये एक सपना हो सकता है, लेकिन सेंसिबल बैट्समैन गेंद को देखता है, पढ़ता है और फिर उसे खेलता है। अर्शद पिंडारी ने स्ट्राइक अजीत के पास दी, क्योंकि अजीत इस वक्त सेट हो चुके हैं और उनका बल्ला इस वक्त आग उगल रहा है। स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन एक विकेट के नुकसान पर, तीसरा ओवर। इस मैच की विजेता टीम फाइनल में खेलेगी। अब अजीत यहां पर नीचे रहने वाली बॉल थी, गिरीश कोचरेकर अब थोड़ा सा अजीत मोहिते के शरीर की हिलचाल को पढ़ पा रहे हैं। मेरे ख्याल में इस वक्त जो स्कोर है उसको कंसोलिडेट करते हुए विक्रोलियंस इसको 55-60 के अंदर भी रोक पाई तो वो उनके लिए मानसिक विजय होगी। इस बार बल्ले के जड़ को लगकर बॉल गई विलास के पास, विलास फ्लाई स्लिप पर खड़े थे, एक रन का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ
28 for the loss of one. Tisra over. सबसे बड़ी बात है बिना कोई डर के खेलना और अपना जो प्राकृतिक खेल है वो दिखाते रहना. बाधाएं तो बहुत आएगी लेकिन बाधाओं से डर जाए वो इंसान नहीं. अर्शद पिंडारी के लिए ऊपर उठती हुई गेंद और यहां पर बहुत अच्छा गैदर किया था अमोल मात्रे ने. स्कोर अभी भी रुका हुआ है 28 फॉर द लॉस ऑफ वन. थर्ड ओवर. और इस बार अर्शद पिंडारी का जलवा देखिए, ये उसका पोटेंशियल है. नॉर्मली ही इज एन ओपनिंग बैट्समैन बट अजीत और ओमकार इतने अच्छे ओपनर्स हैं कि अर्शद पिंडारी वन डाउन बैट्समैन के रूप में आए और जैसे ही वहां पर गिरीश कोचरेकर की गेंद ने टप्पा खाया उस पर मोहर लग चुकी थी. स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पर. इस बार थोड़ा सा सावधानी बरती और खेला था. विकेटों के पीछे एक रन लिया, दूसरा चाहते थे वहां पर लेकिन मना किया था अजीत ने. स्कोर तीन ओवर की समाप्ति पर 35 रन. तीन ओवर 35 रन एक विकेट. बहुत कम मुकाबले ऐसे होते हैं जिसमें गिरीश कोचरेकर को कोई विकेट नहीं मिलता है और आज शायद वो ही एक मुकाबला है. दूसरी एक चीज गौर करेंगे चंद्रकांत आप कि जैद इलेवन रायगढ़ ने विक्रोलियंस के सबसे डिपेंडेबल बॉलर के ऊपर हल्ला बोल दिया. आप देखेंगे जैसे एशीज होता है या इंडिया ऑस्ट्रेलिया की सीरीज जब होती है तो दो चार महीने पहले से बयान आना शुरू हो जाते हैं. वी आर गोइंग टू टारगेट सचिन, वी आर गोइंग टू टारगेट मैगराज. आई थिंक दिस इज अ राइट स्ट्रेटेजी. गिरीश कोचरेकर को उन्होंने बैकफुट पर रखा और उसका प्रेशर जो है सिराज पर भी नजर आया. तीन ओवर और अब 35 रन बने हैं. गिरीश कोचरेकर 2 ओवर 22 रन. नया ओवर लेकर आ रहे सिराज और सिराज के सामने एक सबसे बड़ी चुनौती है इस पार्टनरशिप को तोड़ने की. अर्शद पिंडारी तैयार. इस बार हाफ ट्रैकर बॉल थी, ऑन दी राइस खेला है और गिरीश कोचरेकर अब यहां पर एक हाथ से भले ही विकेट न ले पाए दो हाथ से जरूर लिया, कैच लिया और सिराज के खाते में एक विकेट जमा करवा दी. अर्शद पिंडारी आउट. एक छोटी सी पारी खेली उन्होंने, कैमियो इनिंग्स जिसको कहा जाता है. कैमियो इनिंग्स वो होती है मतलब हिंदी फिल्मों में किरदार होते हैं, छोटा सा किरदार होता है और फिर आकर वो छा जाता है. जैसे आपने सिम्बा में देखा होगा सूर्यवंशी, बिल्कुल वैसा किरदार. कैमियो ऑफ एन इनिंग्स और वापस लौट गए. नए बैट्समैन का आगमन होता हुआ जीवित मात्रे. चंद्रकांत जी आपको क्या लगता है, क्या इस मुकाबले में अगर जरूरत पड़ी तो विश्वजीत ठाकुर को बैटिंग ऑर्डर में प्रमोट किया जाएगा? तर नक्कीच त्याचा सध्याच्या घडीचा जो फॉर्म पाहता बॅटिंग मध्ये देखील तो उपयुक्त ठरू शकतो आणि कदाचित लवकरात लवकर त्याला या मॅच मध्ये आणलं जाऊ शकतं. कारण पावसाळी क्रिकेट जर पाहिलं तर या मैदानात त्याने बॅटिंग केली आहे याही अगोदर, तर या मैदानाचा अनुभव आहे सर त्याला. इस बार अपर कट, पहला टप्पा, दूसरा टप्पा, अब गिर रहा है जाकर गेंद. तीसरे टप्पे पर रुकी और थ्रो किया गया और बल्लेबाज दौड़ चुके थे वहां पर. तीन रन दौड़े. अजीत मोहिते दौड़ने में माहिर है, इसके पहले 4 रन दौड़कर निकाले. ये वो खिलाड़ी है जो हमेशा मानता है कि आराम हराम है, मेहनत करनी होगी. चाहे 4 दौड़ू, 3 दौड़ू, 2 दौड़ू, 1 दौड़ू, मैं दौड़ू, खिलाड़ियों को दौड़ाऊ, दौड़ी मेरी जिंदगी है. तो यहां पर अब स्कोर आगे बढ़ता हुआ 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. विक्रोलियंस को रिकवरी करनी है अब यहां से बट दे विल डेफिनेटली हैव अ वेरी गुड स्कोर टू चेस.
फास्ट बॉल और वाइड दी गई सिराज एक बार फिर तैयार। पांच बॉल में आठ रन बनाकर आउट हुए अर्षद पिंडारी, छह में बारह बनाकर आउट हुए ओमकार पाटिल। अजीत मोहिते इस वक्त खेल रहे हैं और उनके साथ जुड़ चुके हैं इस वक्त जीवित मात्रे। पहला विकेट 18 पर, दूसरा 35 पर। इस बार क्रीज में डीप जाकर शॉर्ट अम्पुल पावरफुल वंडरफुल डिलाइटफुल और गेंद मैदान के बाहर गुल। छह रन। सबसे बड़ी बात थी उस शॉट की टाइमिंग और कोऑर्डिनेशन। दायां पैर जो है क्रीज में बहुत पीछे चला गया था और वहां से उन्होंने अपने आप की पोजीशन को कायम किया और सिराज तेज बॉल करते बॉल की रफ्तार का उपयोग करते हुए लगने वाला वो छक्का। वाइड बॉल। स्कोर 46 46 पर दो। छह ओवर का सेमीफाइनल। थोड़े समय में हमारे बीच आगमन होगा भारत के मशहूर अंपायर माधव गुठोसकर जी। डॉट बॉल। फुल टॉस बॉल और देखिए क्या अंदाज में घुमा दिया उस बॉल को। नो बॉल फ्री हिट और छह रन। यहां पर अब परिस्थितियां बहुत आगे जा चुकी है। रायगढ़ के लिए रायगढ़ का स्कोर आगे बढ़ा हुआ है। इस ओवर में 18 रनों की लूटमार और बैटिंग कर रहे जीवित मात्रे। जीवित ने उठा दिया इस बार। रोकना थोड़ा मुश्किल हो सकता है लेकिन देखिए क्या छूटा वहां पर और मुकद्दर ने साथ नहीं दिया। दो रन और तीसरे की दौड़ लगाने जा रहे हैं और उसे भी बड़े आराम से पूरा कर देंगे। तीन रन। जीवित ने उठा दिया इस बार। रोकना थोड़ा मुश्किल हो सकता है लेकिन देखिए क्या छूटा वहां पर और मुकद्दर ने साथ। यहां पर एक और टावरिंग सिक्स हो सकता है। स्काई स्क्रैपर इन द स्काई सेलिंग हाई। छह रन। अजीत मोहिते मानो शागिर्द ने अपने उस्ताद को गुरु दक्षिणा दी। सतीश धुड़े अगर आसमान से देख रहा है तो उसका भी सीना तन जाएगा ऐसा तनावा सिक्स। सत्ताईस रन आए चार ओवर में। 62 रन पिछले ओवर में। 27 रन आए। रनों की लूटमार रनों की लूट मार क्या कहेंगे चंद्रकांत। कदाचित या स्पर्धेतील सर्वात महागडे षटक देखील असेल ज्या पद्धतीची ती बॅटिंग झाली आहे। जीवित मात्र यासाठीच ओळखला जातो। मागील दोन हंगाम खूप चांगल्या पद्धतीने गाजवलेत आणि म्हणूनच की काय अखाती देशांमध्ये देखील दौरा केलाय उरण तालुक्यातील या मोणेखंड गावच्या खेळाडूने। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजितची आता नजर बसली आहे आणि कोणता बॉल बाहेर जाऊ शकतो बरोबर अंदाज आहे त्याला आणि ती गोष्ट त्यांनी या ठिकाणी केली आहे। आणि कदाचित या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येच्या दिशेने रायगड निघालाय की काय हे आता नक्कीच वाटतंय सर। एकच गजर विकारहर्ता चषकावर नजर ऐसा हम कह सकते हैं रायगढ़ के लिए। अब विकी सिंह नेवर की शुरुआत और यहां पर अब देखिए जलवा जीवित मात्रे का एक और छक्का। क्या कड़क बैटिंग चल रही है। रनों की लूट मार और स्कोर आगे बढ़ता हुआ।
अचानक ही बॉलिंग जो है दबाव में आ गई है। जीवित मात्रे, बापीदा का गाना याद आ गया, जब छाए मेरा जादू कोई बच ना पाए। और यहां पर कॉट बिहाइंड, अब ये विकेट को अर्न किया विकी सिंह ने, लेकिन आउट होने से पहले जीवित मात्रे ने मनोरंजन भरी पारी खेली। उनके जो शॉट थे बहुत दिलकश थे और अपने बल्ले के तरकश में ऐसे स्ट्रोक्स के तीर लेकर वो उतरे थे कि जिसकी बदौलत उन्होंने मनोरंजन भी किया, स्कोर भी बनाया और जायद इलेवन रायगढ़ को मजबूती भी दी। तो एक बड़ी पारी खेलकर वहां पर अजीत मोहिते रुके हुए हैं और अच्छा साथ निभाते हुए जीवित मात्रे वापस लौटे और अब आए हैं योगेश पवार। पांच बॉल में 15 रन जीवित मात्रे। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन और विकी सिंह क्योंकि लेफ्टी है, अब योगेश पवार के लिए रणनीति बनानी होगी। सबसे बड़ी बात है एंजॉय योर गेम, बहती हुई हवा के स्पर्श को महसूस करें, मिट्टी की जो खुशबू है उसको नाक में लेते हुए एंजॉय करें। दैट्स व्हाट यू कॉल क्रिकेट, एंजॉय योर गेम एंड यू विल ऑटोमेटिकली बी अ विनर। वाइड बॉल 69 फॉर द लॉस ऑफ थ्री विकेट्स। तीनों विकेट के लिए पार्टनरशिप, पहले विकेट के लिए 18 की पार्टनरशिप, दूसरे विकेट के लिए 17 की पार्टनरशिप, तीसरे विकेट के लिए 33 की पार्टनरशिप। थ्री बिग पार्टनरशिप्स। योगेश पवार एक रन हासिल करते हुए महेश के पास, स्कोर हो गया 70। अजीत मोहिते अब सामना करने जा रहे विकी सिंह का। ओवर नंबर 5 का खेल, इसके बाद आखिरी ओवर। मोहिते 10 बॉल 24। इस बार हेलीकॉप्टर की तरह उड़ाया था लेकिन अब कोई गलती नहीं होगी ऐसा लग रहा है। जी आखिरकार 11 गेंदों में 23 रन बनाकर आउट हुए अजीत मोहिते और ये कैच लिया गया था वहां पर सिराज द्वारा। सिराज आज खर्ची ले रहे ओवर में 40 रन है। बैट्समैन आ रहे विश्वजीत ठाकुर उर्फ मोटिया। बहुत अच्छे फ्लेक्सिबल प्लेयर कम मिलते हैं देखने के लिए, जो बॉलिंग भी करे, बैटिंग भी करे, फील्डिंग भी करे। और ऐसे खिलाड़ियों की अगर मैं फहरिस्त की बात करूं तो बहुत उंगलियों पर गिने चुने खिलाड़ी मिल जाएंगे। योगेश पवार का वार और पवार का वार फंसता हुआ सिराज को एक और कैच मिलता हुआ। विक्रोलियंस अब मैच में रिकवरी की तरफ आगे बढ़ते हुए और यहां पर आउट होते हुए योगेश पवार। योगेश पवार का वार डैमेज हुआ है जहां तक रनों का सवाल है, लेकिन विक्रोलियंस के पास लखन ने आज जो शॉट्स खेले हैं उनके ऊपर जिम्मेदारी रहेगी। इसके अलावा बाकी जो बल्लेबाज हैं, योगेश वैद्य है जैसे, उनके ऊपर भी जिम्मेदारी रह सकती है। मंगेश वैती के ऊपर जिम्मेदारी रहेगी, ग्लेन वैती है, लेकिन इट डिपेंड्स। बहुत अच्छा काटा था इस गेंद को। पांच ओवर की समाप्ति पर जैद इलेवन रायगढ़ का स्कोर अगर हम देखें 70 रन, इस ओवर में 8 रन है। लास्ट ओवर करेंगे राहुल वराड़कर।
विश्वजीत ठाकुर और उनके साथ जुड़ रहे अब बैट्समैन सागर रणपीसे। रणपीसे ने भी शक्ति चषक में बहुत अच्छी बैटिंग की थी और इस मैच में अब राहुल वराड़कर के पास एक ही ऑप्शन है कि ये स्कोर को कम से कम तक रोका जाए। 70 तो बन चुके हैं, अगर वो उसको 77-76 के आसपास रोक पाए फिर भी विक्रोलियंस के लिए एक बहुत बड़ा मुश्किल टारगेट रहेगा। लेकिन आसान क्या है, जब चीजें आसानी से मिल जाए तो फिर क्या बात है। विक्रोलियंस विल हैव टू फाइट विद देयर बैक्स टू द वॉल लाइक अ कॉर्नर टाइगर। दीवार की तरफ पीट किया हुआ शिकार के लिए तैयार शेर की तरह उनको टूटना पड़ेगा दूसरी बारी में। अब ये थोड़ा फायदा हो रहा है, रणपीसे रिवर्स शॉट लगाने गए, डॉट बॉल। बहुत कम डॉट बॉल आई है इस पारी में अगर हम देखें पिछले मुकाबले के बनिस्बत, बहुत कम डॉट बॉल्स इस पारी में। अपील की जा रही है पग बाधा की, लेकिन अंपायर ने दरकिनार किया और लेग बाई का इशारा किया सतीश कुरूप ने। स्कोर है 71। फुल टॉस बॉल थी, साइड स्क्रीन की तरफ खेला है, दूर से दौड़ कर आए, गेंद को रोका, थ्रो किया, दो रन अंजाम देते हुए वहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 73 रन्स। 5 विकेट गिरी है, पहले 3 विकेट की पार्टनरशिप अच्छी रही लेकिन उसके बाद वाले 2 विकेट जल्दी गिरे। विकेटों के पीछे खेला है एक रन और दूसरे को पूरा किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 75, 75 रन। इस बार हिटिंग थ्रू द लाइन जिसको कहा गया है, लाइन में आकर ड्राइव किया, वहां पर उसको रोका गया, 2 रन और जोड़ दिए जाएंगे स्कोर बुक में सोनम चव्हाण द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 77 फॉर द लॉस ऑफ 5 बिग विकेट्स। लेकिन 5 विकेट जाने का गम नहीं है, स्ट्राइक पर अब तैयार हो रहे हैं। विश्वजीत ने ड्राइव किया, सर्कल के अंदर रोका गया, 1 रन। 78 इज द फाइनल स्कोर। राहुल वराड़कर ने अपने ओवर में अगर देखा जाए तो 8 रन दिए और 79 इज द टारगेट। विकारहर्ता चषक के अंतिम मुकाबले में पहुंचने के लिए विक्रोलियंस को अपना सर्वश्रेष्ठ बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाना होगा और यह हो सकता है। कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। विक्रोलियंस की लड़ाई की दास्तान आइए सुनते हैं मेरे काबिल दोस्त चंद्रकांत शेट्टी की जुबानी।
सार्वजनिक गणेश समिति सिद्धिविनायक सर्व स्पर्धकांचे रहिवाशांचे हार्दिक स्वागत सर्वांना करण्यात येते की आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 ते 6:30 वाजता सुवर्ण वर्षानिमित्त जी सोडत निघाली या सोडतीचं हॅलो 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 69 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. विक्रोलींच्या फलंदाजीचा आज कस लागणार आहे. समोर रायगडचा गोलंदाजचा तोफखाना तर असणारच आहे, परंतु या परिस्थितीतून विपरीत परिस्थितीतून विक्रोलियन्स कित्येकदा बाहेर आली आहे. विशेष म्हणजे ते घरच्या ग्राउंडवर खेळतात, होम ग्राउंडवर खेळतात. आणि तर पाहूया हा जो धावसंख्येचा डोंगर उभा केलाय तो पार केला जातोय का विक्रोलियन्स कडून, कारण मंगेश वैद्य, योगेश वैद्य, त्याचबरोबर लखन सकाळी आपल्याला बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली होती. आणि क्षमता आहे विक्रोलियन्सच्या या बॅटिंग लाईनअप मध्ये या धावसंख्येचा पार पाठलाग करण्याची. तर जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पुन्हा एकदा ज्यांचं समालोचन ऐकावं आणि ऐकावतच राहू असं वाटतंय, म्हणूनच की काय मी पुन्हा एकदा दुसऱ्या डावात सरांनाच आमंत्रित करतोय समालोचनासाठी. नाहीये, बहुत बहुत शुक्रिया. एमसीएचे दत्ता वैभवकर साहेब आणि वाघेला साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत. असिस्टंट कोच आहेत, चांगली कामगिरी बघतायत. चंद्रकांत शेटे, मैं एक ही चीज कहूंगा कि जो टारगेट दिया गया 79 का, इसको चेस करने के लिए कोशिश करनी होगी. सो वी वेलकम दत्ता वैभवकर यांचं हार्दिक स्वागत आहे. नॉर्थ मुंबई पॅन्थर्स या संघाने मुंबई प्रीमियर लीग जिंकली, त्या संघाचे ते प्रशिक्षक सुद्धा होते अजय कदम यांचा सोबत. सन्माननीय वाघेला साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. अतिथी देवो भव ही परंपरा आहे महाराष्ट्राची, भारताची, मुंबईची, विक्रोळीची. तर आपण बघत आहात सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे आयोजित विकारहर्ता चषक 2019. 2,00,000 रुपये प्रथम पारितोषिक, 1,00,000 रुपये द्वितीय पारितोषिक. स्पर्धेसाठी लाख मुलाचं सहकार्य आपले सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत, त्याचप्रमाणे विक्रोलियन स्पोर्ट्स क्लब आणि मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन. चंद्रकांत शेटे नक्कीच म्हणजे आता दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. 36 चेंडूमध्ये 79 धावा काढायचे आहेत, 79-1. अशा वेळेला तुम्हाला काय वाटतंय फलंदाजीचा पवित्रा काय असावा? नक्कीच सुरुवातीच्या 2 ओव्हर जर पाहिल्या तर गॅपमध्ये चेंडू खेळावे लागतील, विकेट सांभाळून ठेवून गॅपमधून पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलावा लागणार आहे. आणि जर आपण पाहिलं या अगोदरच्या मॅचमध्ये देखील जुना बॉल षटकार गेलेत आणि जुन्या बॉलवर षटकार मारण्याचे प्रयत्नही करावे लागतील. आणि अशा पद्धतीने जर रन केल्या तर मात्र ह्या लक्ष्याचा पाठलागही होऊ शकतो. हे तेज ग्राउंड आहे, या ग्राउंडवर आपण 90-100 रनचा पाठलाग होताना पाहिलाय, परंतु रबर बॉलमध्ये, टेनिस बॉल आणि एवढ्या मोठ्या दर्जाच्या स्पर्धेमध्ये तर नाही झालंय. परंतु विक्रोलियन साठी जमेची बाजू त्यांचं घरचं मैदान आहे, अमोल मात्रे यांचं होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवर ही गोष्ट साध्य होऊ शकते. आणि त्यांच्याकडे तशी फलंदाजी आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर
मंगेश वैद्य सारखा हरवणारी फलंदाज असेल. लखन सरची बॅट आज दिवसभरामध्ये या ठिकाणी बोलली आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर असे काही यांच्याकडे बॅट्समन आहेत जे मात्र मॅचचं पारड बदलू शकतात. समोर कोणते गोलंदाज आहे हे मायने ठेवत नाही, परंतु आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे, आम्हाला आमच्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी करायची आहे, हे लक्ष जर डोळ्यासमोर ठेवलं तर हे लक्ष देखील अवघड नाहीये हे मी या ठिकाणी जरूर सांगेन. नक्कीच विजयाची जबाबदारी आपल्या डोक्यावर ठेवून विजयाचे पहिलं तीर गाठेपर्यंत कोणाला तरी उभावर राहावं लागणार. आज मंगेश असू शकतो किंवा लखन असू शकतो आणि कोणालाच ठाऊक आहे या सामन्यामध्ये काय घडणार. परंतु अंकुर सिंग पहिला षटक घेऊन येतोय. पहिल्या ओव्हरची सुरुवात चंद्रकांत जी आपकी जबान में कहना चाहूं अगर तो अब की बार चेंडू सीमा रेशा पार ये क्रिकेट देखना पड़ेगा तो कुछ हो जाएगा. तर शुरुआत होते दूसरे डावाची. प्लेस द कॉल. पहले बॉल पर एक रन जयदीप बोंडिवले इस बॉल को रोकने में कामयाब रहे थे. सकारात्मक शुरुआत और सकारात्मक सोच ये दोनों की जरूरत इस वक्त विक्रोलियंस टीम को है. वो कहते हैं कि लाखों मील लंबी पदयात्रा पहले कदम से शुरू हो जाती है, तो पहला कदम तो उठाया. लखन इस वक्त एक रन को हासिल करते हुए. योगेश पवार फील्डर रहे थे. विकारहर्ता चषक 2019 में आपका स्वागत. अब इस बार मंगेश क्या कर रहे थे. वाइड बॉल. स्कोर इज 3-79-3 ऑलरेडी ऑन द बोर्ड. इस बार क्या शॉट खेला है देखिए. उत्कृष्ट और भव्य टाइमिंग के जरिए लगने वाला यह चौका. अब ये विक्रोली मला वाटतं टाळ्यांची कमतरता आहे विक्रोळी मध्ये. विक्रोळी क्रिकेट साठी जोरदार टाळ्या. स्थानिक संघ आहे विक्रोळी इलेवन. बहुत अच्छा स्ट्रोक खेला था और स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पर 7. बहुत अच्छी शुरुआत मंगेश वैद्य द्वारा. 10 PL शारजा में बहुत ही उत्कृष्ट प्रदर्शन रहा था. एक जिम्मेदारी भरी जुझारू पारी की अपेक्षा. इस बार अंकुर सिंह ने मंगेश वैद्य को आउट कर दिया. बल्ले का बाहरी सिरा लिया और जो बड़े खिलाड़ी होते हैं वो बड़े मैच के लिए अपना बड़ा खेल आरक्षित करके रखते हैं और वही हमने देखा वहां पर. अंकुर सिंह जैसे ही वहां पर वो चौका लगा उन्होंने एक मैजिक बॉल किया और वापस भेज दिया बैट्समैन मंगेश वैद्य को. बड़ा विकेट. नया बैट्समैन है आकाश.
तो आकाश अब बैटिंग की जिम्मेदारी को पूरा करने जा रहे हैं, लेकिन यहां पर इस वक्त परिस्थितियां बहुत विपरीत हैं। जैद 11 रायगढ़ इस वक्त फाइनल में पहुंचने से अब कुछ लम्हे बाकी है। विक्रोलियंस क्या प्रतिकार करेगी, और विक्रोलियंस अगर पहले 3-4 ओवर में ये मैच को क्लोज लाने में कामयाब हो जाती है तो फिर यस वी कैन सी अ डिफरेंट रिजल्ट। पहला ओवर मुकम्मल हुआ, पहले ओवर में ये मैच को क्लोज लाने में कामयाब हो जाती है तो 5 ओवर में 72 रन चाहिए, वी कैन सी अ डिफरेंट रिजल्ट। 30 चेंडू 72 धावा। आपण बघत आहात विकारहर्ता चषक 2019। सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। धर्मवीर संभाजी मैदान विक्रोळी कन्नमवर नगर येथे खेळली जाणारी ही या हंगामाची शेवटची स्पर्धा आहे, आणि ही स्पर्धा यूट्यूब वर बघणारे सर्व प्रेक्षकांचं TennisCricket.in आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। जे प्रेक्षक मैदानामध्ये याचे देही याचे डोळा पाहण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, आणि काही प्रेक्षक असे सुद्धा आहेत की जे लाईव्ह बघू शकत नाही आणि मैदानावर सुद्धा नाही आहेत परंतु कुठे कामामध्ये अडकले आहेत आणि व्हॉट्सअप माध्यमाने जर या स्पर्धेची विचारपूस करत असतील तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे। द्रुतगतीचा चेंडू विश्वजीत ठाकूर यांचा वेगवान चेंडू होता आणि तो जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा एक रिदम मध्ये असतो, म्हणजे खूप कमी खेळाडू असतात जे चालत असताना आपली जी चाल आहे आपली जी वॉक आहे त्याला एन्जॉय करत असतात। तर लखन आता सामोरे जाणार आहे, तो लावून मारायचा प्रयत्न, भिंगरी होतोय की काय नाही, भिंगरी होऊ शकला नाहीये परंतु 2 धावा लखनला भेटत आहेत। धाव संख्या 9 वर पोहोचते, 9। एक गडी बाद झालाय मंगेश वैती, 5 धावा काढून बाद झालाय मंगेश। आखूट टप्प्याचा चेंडू आणि अवांतर दिली जाते वाईटच्या रूपाने, धाव संख्या 10। लखन यांनी अतिशय चांगला मनगटीचा वापर करत त्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला होता। जयदीप भोंडिवले यांचा थ्रो आलाय तिथून, म्हणूनच याला पॉकेट रॉकेट म्हटलं जाते। उंची लहान परंतु कीर्ती महान असलेला जेडी जयदीप भोंडिवले, धावसंख्या पुढे सरकते आता 11, 1 गडी बाद, द्वितीय षटक। क्लोज फिनिश होती आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण करतायत। रिव्ह्यू मागितलाय, नॉट आउट। परत एकदा सामना सुरू होतोय, लेग बाय अवंतर, धाव संख्येत भर पडते आता
धाव संख्या 13, 66 धावांची गरज आहे अजून सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्यासाठी. अजून एक वेगवान चेंडू, विश्वजीत ठाकूर त्याचा टप्पा आणि दिशा आदर्शवत असते आणि तो एक ड्रीम टप्पा टाकतोय. फलंदाजांना बघा, प्रत्येक वेळी इवन मागच्या सामन्यात ह्या सामन्यात सुद्धा फलंदाजाला संभ्रमात आणायची त्याची जी पद्धत आहे ती खरोखर वाखाणण्यायोग्य आहे. धावसंख्या 13, द्वितीय षटक. स्वीप करायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न अपयशी ठरलाय. जेव्हा स्कूपचा फटका किंवा स्वीप मारता तुम्ही, रिव्हर्स स्वीप मारता, अशा वेळेला नजर ही खूप महत्वाची असते. चेंडूला लवकर जर तुम्ही ओळखलं तरच हे पद्धतीचे फटके तुम्ही मारू शकता. आताचा चेंडू हवेमध्ये, दोन षटक संपत आहेत, 13 धावा धाव फलकावर आणि गडी बाद झालाय 1. चार षटकांमध्ये 66 धावांची गरज. ट्वेंटी फोर बॉल 66 टू विन. नवीन षटक घेऊन येतोय अंकुर सिंग. आकाश सुद्धा बाद झालाय. नवीन फलंदाज आहे करण. धावसंख्या 14, तृतीय षटक. या षटकानंतर 3 षटक उर्वरित आणि चेंडू आणि धावांमधला जो फरक आहे तो वाढत चाललाय विक्रोळीन संघासाठी. लखनने मारलेला हा उंच टोलावून खेचलेला हुकचा फटका आणि तो बाद होतोय झेल बाद. ओमकार पाटील यांनी टिपलेला झेल आणि अंकुर सिंग यांना मिळालेलं अजून एक मोठं यश. जागृती लेवल डोंबिवली समोर खेळताना जो विजयश्री संपादित केली नक्कीच तो वाखणणे योग्य होती. निर्भेळ यश होता आणि त्या सामन्यामधला जो आत्मविश्वास वाढला त्या आत्मविश्वासाला घेऊन ह्या सामन्यामध्ये तर तुटून पडले फलंदाज आणि आता गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करून दाखवत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. लखन बाद झालाय. 4 धावा उशिरा का होईना 4 धावा येत आहेत. धावसंख्या 18, 3 बाद. बाद होणारे दिलीप फलंदाज झेलबादच्या रूपाने. बॅकफुटला जाऊन जागा बनवली शॉटसाठी, चांगली प्लेसमेंट. ओमकार जाऊन चेंडू थांबवतोय, चेंडू योगेश पवारकडे देतोय. पवारचा थ्रो येईपर्यंत धावा पूर्ण झाल्या होत्या. धावसंख्या पोचते 20, 3 बाद 20.
79 धावांचा पाठला करत असताना 20 धावा झालेले आहेत, म्हणजे अजून 59 धावांची गरज आहे. तृतीय षटक, चेंडूच्या रेषेत येऊन हाफॉलीवर घेऊन ड्राईव्ह केला होता, मात्र प्लेसमेंट गॅप मध्ये ठेवू शकत नसल्या कारणाने चौकार भेटत नाहीये. फक्त एक धाव ही जमा केली जाते. आमची गुणसंख्या लेखक सोनम चव्हाण यांच्या मार्फत धावसंख्या पोहोचते 21. अठ्ठावन्न धावा पाहिजे अजून सामना जिंकण्यासाठी. ते विक्रोलियन्स विक्रोळी या संघाला. उपांत्य फेरीचा सामना विकारहर्ता चषक 2019 मधला या संघांतून जिंकणारा संघ बीबीडीसी कोलकाता समोर अंतिम सामना खेळणार आहे. मंद गतीचा चेंडू आणि व्यवस्थितरित्या चेंडूवर येऊन आपला बॅटला फिरवली होती फलंदाजाने. एक धाव नक्की मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावांवर भर जरी असला तरी चौकार षटकार मात्र लगावले जात नाहीयेत. षटक संपतायत. 3 धावसंख्या झालीये 22, गडी बाद झाले 3. 3 ओव्हर्स 22 फॉर 3 विक्टोरियन्स. 57 रन्स रिक्वायर्ड ऑफ 18 बॉल्स. 18 चेंडू 57 धावा. 18 बॉल्स 57 टू विन. मोठे फलंदाजाची आज अपेक्षा होती, मात्र त्यांचे दोन मोठे हार्ड हिटर बॅट्समॅन आज खेळत नाहीये, निशांत आणि शशी. योगेश सुद्धा हा सामन्यामध्ये नाहीये. आता कुठेतरी फलंदाजीतील कमकुवत सुद्धा प्रकर्षाने जाणवते. अगदी ऍग्रीकल्चर शॉट म्हणावं लागेल याला. हा फटका क्रिकेटमध्ये नाहीच आहे आणि तो बनवायचा प्रयत्न केला आणि बाद होऊन परततोय तो फलंदाज. उत्कृष्ट झेल म्हणावं लागेल, कारण अपेक्षित नव्हता तो झेल आणि ज्या पद्धतीने फलंदाजांनी तो फटका मारला कुठेतरी संधी निर्माण झाली आणि आलेल्या संधीचं सोनं करून टाकलंय त्या झेलला टिपून. धावसंख्या अजूनही थांबली आहे ती 22 वर आणि गडी बाद होत आहे चौथा. चतुर्थ गडी बाद झालाय. चतुर्थ षटक 4 गडी. राहुल वराडकर त्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. आताचा चेंडू फिरून मारायचा प्रयत्न आडी गडी क्रमांक 5. विश्वजीत ठाकूर उर्फ मोठ्या हॅट्रिक वर विश्वजीत ठाकूर. मोठ्याने मोठी खेळी खेळली, मोठ्याने मोठे गडी बाद करून आपलं मोठेपण सिद्ध केलं एवढं मात्र नक्की. फलंदाज बाद होत आहेत विक्रोलियन्सचे. पहिल्या डावात जर तुम्ही बघाल तर खूप चांगल्या भागीदारी आपल्याला बघायला मिळाल्या. अजित मोहिते क्रिकेट त्याचा श्वास आहे आणि क्रिकेट त्याचा ध्यास आहे. ज्या पद्धतीने खेळतो अजित मोहिते, व्हॉट अन इनिंग्स बाय हिम, सपोर्टेड व्हेरी वेल बाय ओंकार पाटील. जीवित मात्रे आणि हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये आज मेडन ओव्हर आपण पाहिली, आज हॅट्रिक सुद्धा पाहिली. विश्वजीत ठाकूर मिठी मारतोय संघातील खेळाडूंना. जे मोठे खेळाडू असतात ते मोठा खेळ दाखवतात आणि मोठेपणा आज सिद्ध केलाय मोठ्याने. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि बाद होऊन परततोय तो अमोल म्हात्रे. सहागडी बाद झाले विक्रोळियन्स या संघाचे आणि विश्वजीत ठाकूर यष्टीभेदक गोलंदाजी करतोय. फलंदाजीचा कंबर्ड मोडून टाकला
आणि विश्वजीत ठाकूरची गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघण्यासाठी आज प्रेक्षकांची एक झुंबड उडालेली आहे या धर्मवीर संभाजी मैदानावर. एकामागे एक हादरे देत चाललाय तो आणि अंतिम सामन्यासाठी जणू काय तो सज्ज झालाय बीबीडीसी कोलकाता समोर. तर बीबीडीसी कोलकाता या संघातील जर खेळाडू किंवा प्रतिनिधी असतील तर त्यांनी आमच्या समालोचन कक्षाच्या जवळ येऊन थांबायचं आहे, कारण हा सामना झाल्यानंतर लगेच अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. नवीन फलंदाज आहे विलास. तर आताच एक सूचना आली आहे की हा सामना झाल्यानंतर अंतिम सामन्यातील दोन्ही संघांनी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला रांगेमध्ये उभे राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेच विलास चेंडूला हळूवारपणे खेळतोय. यष्ट्यांच्या समोर पहिली धाव पूर्ण केली आहे विलास यांनी, दुसरी धाव पूर्ण करतोय. आता जयदीप बोंडिवले स्वतः हसतोय ज्या अर्थात चौकार सुटलाय. 79 चा पाठलाग आहे. जर हाच पाठलाग 29 चा असला असता तर काय झालं असतं. तर ह्या चौकाराने धाव फलक पुढे जात असते. धाव संख्या झाली आता ती 26 आणि विश्वजीत ठाकूर हॅट्रिक वीर जबरदस्त गोलंदाजी करतोय. हे षटक नक्कीच त्याच्यासाठी अविस्मरणीय आणि संस्मरणीय राहणार आहे आणि जितके वर्ष तो क्रिकेट खेळेल ही हॅट्रिक त्याचा एक भावविश्वाचा भाग असणार आहे. अतिशय चांगला चेंडू आणि एक यशस्वी षटकाची पूर्णाहुती करतोय तो विश्वजीत ठाकूर. षटक संपतायत 19-4 आणि धावसंख्या 26 6 गडी बाद. राहुल वरणकर आणि विलास फलंदाजी करतायत. नवीन षटक घेऊन येतोय तो सुहास पवार. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 53 धावांची गरज आहे. 12 चेंडू 53 धावा, 53 धावा 12 चेंडू. विजू तळेकर यांचं हार्दिक स्वागत आहे. मागच्या वर्षीच लेजंड ट्रॉफी मध्ये त्यांचा 50वा वाढदिवस साजरा केला गेला. चंद्रकांत शेटे जर कुठे असतील तर त्यांनी माईकशी संपर्क साधावा. चंद्रकांत शेटे राहुल इलेव्हनचे प्रशांत यांचा सुद्धा हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. 12 चेंडू 53 धावा. ओ चेंडू हातातून सुटलाय. सुहास पवारला सुद्धा प्रश्न पडलाय, परंतु पंच सतीश कुरुप डेड बॉल देत आहेत. सतीश कुरुप समजूत घालतायत विलास यांची डेड बॉल विषयी. दोन प्रकारचे डेड बॉल असतात, ऑटोमॅटिक बॉल डेड होतो आणि पंच कधी चेंडूला डेड बॉल देऊ शकतात. प्रत्येक नियम आहे क्रिकेट मधला आणि प्रत्येक नियमाला जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला भरपूर ज्ञान भेटेल. मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. धावसंख्या 30 वर पोहोचते. अजूनही 49 धावांची गरज आहे आणि शिल्लक आहे ते 11.
एक धाव। व्हाइट बॉल। हा सामना संपल्यानंतर विजेता संघाने मैदानामध्येच थांबायचं आहे आणि बीबीडीसी कोलकाता या संघाला विनंती आहे की आपण त्वरित मैदानामध्ये जाऊन लाइनअप करायचं आहे। निर्धाव चेंडू। धाव संख्या 32। आताचा हा हुकचा फटका आणि अत्युच्च दर्जाचा टाइमिंग त्याचा आणि सहा धावा विलास आपल्या संघासाठी मिळवून देतोय। सहा धावांची कमाई, धावसंख्या 38। 41 धावांची गरज आहे अजून सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू आहेत ते सात चेंडू 41 धावा। षटक संपते, सहा चेंडू शिल्लक आहेत। विश्वजीत ठाकूर नक्कीच या खेळाडूची स्तुती करायला पाहिजे, कसून सराव, क्रिकेटवरचा विलक्षण प्रेम आणि स्वयंशिस्त या तीन त्रिसूत्री आहेत त्याचा यशाचा। सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या या भव्य क्रिकेट स्पर्धेचा स्पर्धा चालू आहे आणि त्यानिमित्त या 50 वर्षाच्या निमित्तानं आपण लॉटरीचे तिकीट ठेवलेले आहेत। अजूनही लॉटरीची 100 रुपयाची फक्त तिकीट आहेत। या कन्नमर वासियांना विनंती आहे, आपण एक एक तिकीट जरी घेऊन गेलात तरी आपल्या या फिजिओथेरपी सेंटरला आणि आपल्या रक्त तपासणी केंद्राला आपली मदत होईल हे निश्चितच। तर या ठिकाणी खास या विकारहर्ता चषकासाठी उपस्थित झालेले पंतनगर घाटकोपरचे नामवंत क्रिकेटपटू, क्रिकेटचे चाहते विजूभाई तळेकर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत असेल। ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा प्रशांत उर्फ बाबू, त्याचबरोबर प्रीतम मस्केही उपस्थित राहत आहेत, राहुल इलेवनचे माझे खेळाडू प्रशांत यादव हेही उपस्थित राहत आहेत। या तीनही खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे, मान्यवरांचं स्वागत असेल। आणि या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करत आहोत, गेले 30-35 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असू देत, परंतु मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती कोणत्याही प्रकारची भाषा असू देत, आवाज एकच आपल्याला ऐकायला मिळतो तो म्हणजे हरीश पांड्या सरांचा। यानंतर त्यांना एका स्पर्धेसाठी रवाना व्हायचं आहे, परंतु या विकारहर्ता चषकासाठी गेली 2 दिवस त्यांच्या आवाजाच्या जोरावर क्रीडा रसिकांच्या डोळे नक्कीच या ठिकाणी कान मंत्रमुग्ध केले आणि ज्यांचे समालोचन ऐकावं ऐकावं आणि ऐकतच राहावं असं असतं असे व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मी उपेंद्र सावंत साहेबांना आणि त्याचबरोबरीने दत्ता दळवी साहेबांना विनंती करील। विशेष सन्मान हरीश पांड्या सरांचा केला जातोय। क्रिकेटची सेवा आपल्या शब्दांनी, आपल्या शब्दांच्या जादूने मात्र क्रिकेट रसिकांना मोहिनी सातत्याने ते घालत असतात आणि ह्या स्पर्धेसाठी देखील गेली 2 दिवस ज्यांचं अप्रतिम दर्जाचं समालोचन आपण ऐकलं त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। मॅच मधील औपचारिकता शिल्लक आहे, तोपर्यंत एक विशेष सन्मान। मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी साहेब असतील, त्याचबरोबर या परिसराचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक उपेंद्र सावंत साहेब असतील, विजूभाई तळेकर असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान केला जातोय आणि यापुढील कालावधीसाठी अनेक वर्ष, काल तर तुमचा वाढदिवस पार पडला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक वर्ष तुमचा हा असा गोड आवाज आम्हा सर्वांना सातत्याने ऐकायला मिळू देत। तर दोन्ही टीम लाईनअप करायचं आहे फायनल बीडीडीसी कोलकाता डिंग डॉंग लाईनअप करायचं आहे फायनल साठी आणि जाईद 11 रायगड आपण देखील लाईनअप करायचं आहे।
आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो ज्याने जबरदस्त बॅटिंग केली 23 धावांची खेळी सजवली अजित मोहिते मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा मानकरी अजित मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय त्याचबरोबर विक्रोलियन्स आपली संपूर्ण टीम फोटो सेशन साठी या ठिकाणी यायचंय बीडीडीसी कोलकाता डिंगडोंग पुणे अफजल भाई आपल्या संपूर्ण प्लेअरला घेऊन लगेचच मैदानात यायचंय लाईनअप केलं जाईल आणि खेळाडूंची ओळख होईल सन्मान्य पाहुणे त्या ठिकाणी ओळख करून घेतील आणि लगेचच मॅचला सुरुवात होईल अपेक्षा आहे फायनल ही 6 ओव्हरची असेल याची नोंद घ्यायची आहे सार्वजनिक गणेश समितीच्या वतीने विकारहर्ता चषक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ओव्हरऑल क्रिकेटचे सामने आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी हॅलो 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 सनी हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 हॅलो
हल हलो चेक हलो हलो हाँ चला सर्व मान्यवर येत आहेत दोन्ही टीम लाइनअप करा या स्पर्धेचा अंतिम सामना आणि त्याची नाणी फेकूते त्या ठिकाणी मुंबईचे माजी महापौर सन्माननीय दत्ताई दळवी या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय उपेंद्र सावंत आणि सर्व मान्यवर त्या ठिकाणी खेळपट्टीच्या मध्यभागी जातील तर डॉक्टर राजेश वैद्य आपणही मैदानात यायचे डॉक्टर राजेश वैद्य हॅलो चला लाईनअप करायचं दोन्ही डॉक्टर राजेश वैद्य आपणही मैदानात जायचंय सार्वजनिक गणेशोत्सव समिती आपला सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरा करीत आहे या सुवर्णमय वर्षानिमित्त ओवरआर्म क्रिकेटचे सामने काल आणि आज या मैदानात आयोजित करण्यात आलेले होते आणि या क्रिकेट स्पर्धेचा हा अंतिम सामना हा अंतिम सामना झाल्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जी सोडत बक्षीस योजना या ठिकाणी राबवण्यात आलेली होती त्या सोडतीचा बक्षीस समारंभ देखील या ठिकाणी थोड्याच वेळात संपन्न होणार आहे तर या ठिकाणी ओळख करू जीवित उरण मुळेखरबरोबर जयदीप भोंडिवले शहापूर त्याचबरोबर कल्याणचा सुहास पवार या ठिकाणी पाहिला विश्व मोठ्या ओमकार पाटील मोरबी खोपोलीचा वंटी वेंढारी चर्चगेट ओव्हलचा सागर त्याचबरोबर कळंबोलीचा मन्नी त्याचबरोबर पेनचे योगेश रणजीपटू योगेश पवार अलिबागचा पेजारीचा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय सोनारी उरणचा संदीप अंकुर सिंग ही मोठी लिस्ट पाहायला मिळाली तर पलीकडे गेलो तर आपण पंच सतीश कुरूप स्वतः इंदापूर पुणेचा एजाज कुरेशी पुण्याचे संदेश पार्टे सांगलीचा विजय पावले पुण्याचा तुषार दिवे दिशान अभिजित दुदे अहमदनगर योगेश रायगड आकाश तारेकर पेन पारगाव रायगड त्याचबरोबर अफजल आणि कलकत्त्याचा कलकत्त्याचे मात्र दोन खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सरोज आणि बार्शी सोलापूरचा महाराज पद्धती कॅप्टन विनंती करेल या विकारहर्ता चषकाची फायनल मॅच दोन्ही कॅप्टन विनंती असेल या ठिकाणी यायचंय योगेश पेनकर एका बाजूला रायगड टीम आहे दुसऱ्या बाजूला कोलकाता त्याचबरोबर एमसीएचे अभुकर साहेब या ठिकाणी आहेत सार्वजनिक गणेशोत्सव तर फायनल मॅच अंकुर सिंग ज्याने मात्र नुकतीच मुंबई प्रीमियर लीग गाजवली आणि दुसऱ्या बाजूला रायगडचाच परंतु कोलकात्याच्या टीमचा कॅप्टन आहे योगेश पेनकर महाड रायगड आणि नाणेफेकीसाठी जिंकलेला आहे अंकुर 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 टॉस जीतकर फैसला होगा और क्या कहेंगे आपकी टीम के परफॉर्मेंस के बारे में अब तक के फाइनल तक के सफर के बारे में और इस टूर्नामेंट के आयोजन के बारे में भी जी बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज हुआ है टूर्नामेंट और यहाँ की पब्लिक जो है बहुत ही सपोर्टिव है और हमारे बच्चे लोग मेहनत कर रहे हैं इससे पहले का मैच निकाला उन्होंने बहुत ही अच्छा बॉलिंग डाला अप टू द मार्क बॉलिंग डाल रहे हैं और बाकी जो है कमी वो आप देखिए हम लोग कवर कर रहे हैं तो कोशिश करेंगे कि अच्छा करेंगे फाइनल में भी बेस्ट लक इस फाइनल मैच के लिए दूसरा योगेश योगेश फाइनल मैच आहे काय म्हणशील दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक मोठी टीम आहे पासून
बघतोय आयोजन तर लाजवाब आहे, परंतु तुमची टीमही तेवढी चांगली खेळली आहे. समोर रायगड, तू स्वतः रायगडला बिलॉंग करतोस, रायगडचा टीम आहे, कशा प्रकारे या फायनल मॅचला पाहतोस आणि काय म्हणशील तुमच्या टीमच्या इथपर्यंतच्या कामगिरीविषयी? खूप चांगला परफॉर्मन्स केला टीमने आणि फायनल तर आम्हाला जिंकायची आहे, कारण टायटल जिंकणं नेहमीच चांगलं असतं. कारण टायटल जिंकलं तरच लोक विचारतात, कारण तुमची कोणी विचारलं तर सगळे विचारणार की कोणी टायटल मारलं म्हणून. असं विचारणार नाही सेकंड नंबर कोणी मारला, म्हणून आम्ही टायटल मारण्यासाठी खेळू आणि आम्ही काल जी ताकदीने खेळलो त्याच ताकदीने आज आम्ही खेळू. तर सज्ज आहेत योगेश पेनकर, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर सज्ज आहेत दोन्ही कॅप्टन. एका बाजूला जर पाहिलं तर असणार आहे योगेश पेनकरचा कोलकाता, बीबीडीसी कोलकाता अर्थात डिंग डॉंग पुणे, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं निलेश परदेशी आणि कंपनी अंकुर सिंग, ज्या टीमचा संघनायक आहे तो बलाढ्य जाईद इलेव्हन रायगड, एक मुंबईतील नामवंत क्रीडा स्पर्धा खूप मोठ्या संख्येने, त्याचा मात्र शेवट आता जवळ आलाय. फायनल मॅच, प्रश्न आहे कोलकाता जिंकणार की रायगड जिंकणार, विक्रोळीची ही स्पर्धा कोण जिंकणार, विकारहर्ता चषकाचा मानकरी कोण होणार, काही क्षणातच ते उत्तर भेटणार आहे अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये. पाहत राहा, कुठेही जाऊ नका, TennisCricket.in वर विकारहर्ता चषक 2019. धन्यवाद. हॅलो हॅलो, सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे क्रिकेटचे सामने खेळण्यात आले आहेत. या अंतिम सामना रायगड विरुद्ध कलकत्ता या दोन बलाढ्य संघांमध्ये होत आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 50 वर्ष पूर्ण होत आहे, त्या निमित्त लॉटरी सिस्टम या ठिकाणी आयोजित केली आहे. काही क्षण उरलेले आहेत लॉटरीचा निकाल लागण्यासाठी, अजूनही वेळ नाही दिली आहे. मित्रांनो, जर कोणाला तिकीट हवी असेल तर तिकीट विक्री अजूनही सुरू आहे. शेवटची 30 मिनिटं शिल्लक आहेत तिकीट विक्रीसाठी. 100 रुपयाचे एक तिकीट आहे, आपलं नशीब आजमा. या ठिकाणी मोटरसायकल 10 ग्रॅम सोन्याचं नाणं, 1 टन AC, मायक्रोवेव्ह, फ्रीज, वॉशिंग मशीन, बाईक, सायकल, लॅपटॉप, मोबाईल, त्यानंतर मिक्सर, फॅन, वॉटर कूलर, अशी 100 बक्षिसं या ठिकाणी आहेत. प्रत्येकाने आपलं नशीब आजमावायचं या ठिकाणी. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार सेमीफायनलचा अजित मोहितेचा होता, तो प्रातिनिधिक स्वरूपात अजित नसल्या कारणाने प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तर मोरे ज्यांनी विकेट बनवली, चुवा आपण देखील आलेले आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अजित मोहिते डबल इची बॅट, जाफर पटेल वाडा कुडूचे जे आहेत त्यांच्याकडून दिली जाणारी डबल इची बॅट या ठिकाणी दिली जाते. अजित मोहितेच्या वतीने ही बॅट त्याचे संघातील सहकारी स्वीकारतील. कॅमेरामन,
तर स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं सार्वजनिक गणेशोत्सव समिती विक्रोळी खन्नमार नगर 94 इमारतींचा असणारा श्री गणेशा विकारहर्ता त्याला मात्र आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 50 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित असणाऱ्या या क्रीडा सोहळ्यामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये हार्दिक स्वागत असेल. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबरीने इतरही भागातून, मग नवी मुंबई असेल, पनवेल असेल, रायगड असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली, अगदी वसई विरार पर्यंतचे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सर्व क्रिकेटच्या चाहत्यांचं या विकारहर्ता चषकामध्ये हार्दिक असं स्वागत आहे. कुणाला मिळणार 2 लाखाचं पारितोषिक, कुणाला मिळणार 1 लाखाचं पारितोषिक, त्याचं उत्तर या मॅच मध्ये आपल्याला मिळणार आहे. कारण ही आहे फायनल मॅच. सर्व मॅचेस वेगळ्या असतात आणि फायनल मॅच त्याही पेक्षा वेगळी असते. कारण आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला, फायनल मॅच मध्ये दोन्ही संघांना समान संधी असते. एक फायनल आम्हाला आठवते 25 जून 1983 रोजी झालेली, ज्यावेळेला कपिल देव रामलाल निखंज यांच्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. बाळा मोरे यांचा विशेष सन्मान, ज्यांनी विकेट बनवली, घाटकोपर पंतनगरचे विकेट मेकर, ज्यांनी ही चांगली विकेट बनवली, मातीची विकेट, आणि सातत्याने कित्येक वर्ष ते काम करतायत, लेदरबॉलचे विकेट देखील त्या बनवतायत, असे बाळा मोरे पंतनगर घाटकोपरचे, त्यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे. कारण क्रिकेट खेळत असताना सर्वात महत्वाचं काय असं तर खेळपट्टी, आणि ही खेळपट्टी जी गोलंदाजांनाही पोषक होती आणि फलंदाजांनाही पोषक होती अशी खेळपट्टी ज्या बाळा मोरे यांनी बनवली आहे, घाटकोपर पंतनगरचा हा अवलिया, त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र असणारं तुळशीचं रोपटं त्याला देऊन त्याच्या कार्याचा हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने गौरव या सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून केला जातोय. या पुढील कालावधीमध्ये देखील तुमच्याकडून अशाच प्रकारचं कार्य होवो. क्रिकेटची सेवा जी तुम्ही तुमच्या पद्धतीने करतायत ती याही पुढे अशाच पद्धतीने करत राहू अशासाठी शुभेच्छा असतील. परंतु आपण जाऊयात मैदानामध्ये, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात आणि फायनल मॅच रायगड जिंकणार की कोलकाता. प्रतीक स्पोर्ट्स डिंगडॉंग पुणे की जाईत 11 रायगड. सरोज पहिला बॉल टपा पडल्यानंतर काहीसा उसळी घेतोय तुषार शर्मा बॅटिंग साठी. तुषार शर्मा कळंबोली रायगड, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुरबी पनवेल रायगडचा ओमकार पाटील, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रायगड संघासाठी ओपनिंगला आली आहे सलामीला. तर बॉलिंग साठी जर पाहिलं तर पश्चिम बंगाल मधील कलकत्त्याच्या दुर्गापूरचा हा खेळाडू सरोज प्रामाणिक बॉलिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. संपूर्ण स्पर्धा या सरोज प्रामाणिकने देखील गाजवली आहे. कलकत्त्यातील क्रिकेट जर पाहिलं तर आपल्यापेक्षा वेगळं असतं. आपल्याकडचा पॉवर प्ले आणि कलकत्त्याचा सिक्सर अशा पद्धतीचं कलकत्त्यातील क्रिकेट असतं, परंतु थोडंसं वेगळं देखील असतं. परंतु मुंबईच्या क्रिकेटमध्ये देखील कलकत्त्याचे खेळाडू मागील काही वर्षांमध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळालेले आहेत. तर पाहूया सरोज प्रामाणिक बॉलिंग साठी तर बॅटिंग साठी ओमकार पाटील मुरबी. यावेळेला अतिशय वेगाने ऑप्शनच्या बाहेर फुल लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. खऱ्या अर्थाने प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे आम्ही आभारी असणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही क्रीडा स्पर्धा संघाची संधी मिळाली. यावेळेला ओमकार लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र पॉवर प्लेचा सर्कल भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय आणि मुरबीच्या ओमकारच्या बॅट मधून आलाय हा चौकार. अंतिम फेरीच्या सामन्यातील पहिला चौकार ओमकारच्या बॅट मधून येतोय. आम्ही विक्रोलिया स्पोर्ट्स क्लबचे आभारी असू, त्यामध्ये बिपिन उघाडे असतील, रोहन गमरे असतील, डी असतील, करुणाकरण कोटियन असतील, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे देखील आभारी असू. त्याचबरोबरीने खोलवर टप्प्याचा हा बॉल टाकण्याचा प्रयत्न सरोजचा. त्याचबरोबर आगळे वेगळे पारितोषिक या ठिकाणी वासिम यावेळेला हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अति घाई झाली होती. बॉल तदनंतर आला, टप्पा पडला, कीपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल.
चांगला बॉल या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न एजाज कुरेशी येत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. धावफलक जर पाहिलं तर एक ने पुढे गेलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलेला आहे तो मात्र 7 धावांवर. तर विक्रोलियन स्पोर्ट्स क्लब आणि ॲग्रोलेट इंडिया एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून लेदर बॉलची देखील विक्रोळी प्रीमियर लीग स्पर्धा आहे. अंडर 19 क्रिकेटची स्पर्धा आहे, त्याच्या देखील मॅच या ठिकाणी सुरू आहे. सोमवारी पहिली सेमीफायनलची मॅच असेल रायझिंग स्टार आणि विक्रोलियन्स पॅन्थर्स, त्यानंतर दुसरी सेमीफायनल असेल रॉयल स्विंगर्स आणि त्याचबरोबरीने रॉयल स्ट्रायकर्स, आणि मंगळवारी फायनल असणार आहे 12 वाजता आणि आयोजक असणार आहेत विक्रोलियन्स, करुणाकरण कोटियन आणि रोहन गमरे. तर जाव्यात त्याही स्पर्धेचा प्रेक्षकांनी लाभ घ्यायचा आहे. त्यावेळेला पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा कमी गतीने. विजय पावले या संपूर्ण स्पर्धेत ज्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीचा बोलबाला दाखवलाय, सांगली एक्सप्रेस विजय पावले बॉलिंगसाठी आलाय. आतापर्यंत अव्वल स्थानावर आहे कारण त्यांनी 10 विकेट या स्पर्धेमध्ये मिळवलेल्या आहेत. विश्वजीत ठाकूर जर पाहिलं तर 8 विकेट विश्वजीत ठाकूरने मिळवलेल्या आहेत. दोघांमध्ये ज्या नाझीम गुल्ली 7 विकेट होत्या, जणू काही या दोघांमध्ये वेगाची स्पर्धाच लागली आहे की काय. आज दिवसभर विश्वजीत ठाकूरचा वेग पाहिला या स्पर्धेत, मेडन ओवर सुहास पवारकडून टाकताना पाहायला मिळाली. या स्पर्धेत हॅट्रिक जर पाहिलं तर कुणी घेतली असेल तर विश्वजीत ठाकूरने घेतली, आणि या स्पर्धेत 10 विकेट घेण्याचा विक्रम कुणी केलाय तर तो मात्र या ठिकाणी केला गेलाय, तो मात्र विजय पावले. अधिक वेगाने टाकलेला हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पंच मात्र या ठिकाणी स्वैर चेंडू घोषित केला जातोय. वासिम पेसिमम यांनी मात्र पारितोषिक दिलंय. 6 बॉल मध्ये 6 सिक्स जर मारले गेले तर 20,000 पारितोषिक असेल, आणि 6 बॉल मध्ये 4 सिक्स जर मारले तर मात्र त्यांच्याकडून 10,000 पारितोषिक असेल. तर जाव्यात मॅचच्या दिशेने एका बाजूला ओमकार पाटील आणि दुसऱ्या बाजूला तुषार शर्मा, दोघांवर जबाबदारी असणाऱ्या डाबाला नक्कीच एका ठराविक ठिकाणी घेऊन जाण्याची. यावेळेला दिशा दिली थडम्यांच्या क्षेत्रात बॉल पाठवण्याचा प्रयत्न ओमकारने, मात्र अतिशय सुंदररित्या या बॉलला मात्र सीमारेषेच्या दिशेने पाठवलंय, आणि हा मार्गक्रमण करता करता बॉल जातोय सीमारेषा पार चौकार. त्यावेळेला दिशा दिली थडम्यांच्या क्षेत्रात बॉल पाठवण्याचा प्रयत्न ओमकारने, मात्र अतिशय सुंदर. तर बाळा मोरे यांनी या विकेटसाठी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली, आणि बाळा मोरे यांच्या बरोबरीने यश मेडेकर आणि लल्लन या दोघांनी खूप मेहनत घेतली, त्यांचंही मनापासून आभार. धाव संख्या जर पाहिली तर 13 धावा धावफलकावर होत आहेत. सुरुवातीला थोडीशी सावध आणि सुरुवात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा, थर्ड यार सर्कलच्या गॅपमध्ये बॉल टोलवायचे हे फलंदाजाचं कर्तव्य असतं, आणि ते आतापर्यंत करण्याचा प्रयत्न ओमकार पाटीलने केलाय. यावर्षी काय बॅटिंग केली होती ज्यावेळेला शक्ती चषकात ओमकार पाटील उतरला होता, यावेळेला बॅकफुटला गेले आणि बॉलला मात्र पॉईंटच्या डोक्यावरून टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त उसळी घेतली विजय पावलेच्या बॉलने. वेगवान गोलंदाज पहा हा विजय पावले जो बॉलिंग करतोय. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावातून आलाय, परंतु एका गावातून आलेला खेळाडू आज जर पाहिला तर भारतातील टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्वाधिक वेगवान गोलंदाजामध्ये देखील या गोलंदाजाचं आज नाव घेतलं जातं. तर टेनिस क्रिकेटने त्याला दिलेलं हे ग्लॅमर आहे, त्याला दिलेलं हे नाव आहे. तर दुसऱ्या बाजूला रायगडच्या पनवेल तालुक्यातील मुरबी गावचा खेळाडू बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच ओमकार पाटील. पुन्हा एकदा वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु तो करत असताना स्वैर चेंडू
काल नक्कीच आयोजकांनी विनंती केली कारण त्याच्या गावाला म्हणजे सांगलीला त्याला मॅच होती. कालच्या दिवसभरात 10 विकेट घेतल्या परंतु आयोजकांनी अशी विनंती केली की विजय पावले तू 30 स्पर्धा न खेळायला जाता. मुंबईकरांच्या विनंतीला मान दे, विक्रोळीकरांच्या विनंतीला मान दे, स्पर्धा खेळण्यासाठी थांब. आणि विजयने ती विनंती लगेचच मान्य केली आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी तो या ठिकाणी थांबलाय. तर कौतुक करावं लागेल त्याचंही. धावफलक जर पाहिलं तर 1 पुढे जातोय 14. ओ या वेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला आहे. समोरच्या दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न ओमकार पाटीलचा यशस्वी होतोय. 4 धावा चौकार खेळवला जातोय. या सामन्याचे पंच कल्याणी घोरपडे यांच्या माध्यमातून. तर क्रिकेटला शिस्त आणण्याचा प्रयत्न कुठेतरी करावा लागेल त्याचाही प्रयत्न चंद्रकांत शिंदे. फलक जर पाहिलं तर माध्यमातून जातोय 14. काल सकाळी 8:15 स्पर्धा सुरू झाली आणि आज देखील 8:11 स्पर्धा. काल 8 मॅच पाहायला मिळाला आणि आज सर्वच त्यासाठी आम्ही सर्व टीमचेही आभारी आहोत कारण त्यांनीही जे सहकार्य केलंय म्हणजे आयोजकांनीची जर इच्छा असेल, आयोजकांनी जर इच्छा प्रकट केली की आम्हाला जास्त ओव्हरच्या मॅच टीमलाही त्या खेळायच्या, त्यामुळे यापुढील टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस आलेत. परंतु आता आयोजन देखील चांगले होऊ लागलेत आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही स्पर्धा आपण म्हणू शकतो. खऱ्या अर्थात ओ या वेळेला पहा बॉल तर हवेत गेला. यष्टी रक्षकाचं काम अगदी महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये घेतला गेलेला एक जबरदस्त नेत्रदीपक झेल. योगेश पेनकर महाट रायगड. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही स्पर्धा. त्याचबरोबरीने करुणा सरांच्या कोचिंग मध्ये परंतु या स्पर्धेमध्ये जे त्यांनी सहकार्य केले असे सोहम, दीपम, करण, संतोष, हर्ष, आर्यन, राम, स्वराज, सिद्धेश आणि मेहिर यांचंही आम्ही खऱ्या अर्थाने कौतुक करू ज्यांचं सहकार्य या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. आणि त्याही पेक्षा सर्वात जास्त कौतुक तर आम्ही करू सार्वजनिक गणेशोत्सव समितीचं कारण सुवर्ण महोत्सव करत असताना कार्यक्रमांची रेलचेल आहे परंतु त्या कार्यक्रम करत असताना आम्हा सर्वांचा आवडीचा विषय म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट त्याला तुम्ही प्राधान्य दिलं, त्याची स्पर्धा आयोजित करण्याची आम्हाला संधी दिली आणि खऱ्या अर्थाने विक्रोळीकरांना, मुंबईकरांना भारतीय अखिल भारतीय स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेट पाहण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा मनापासून आभारी आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांची भूमिका निभावणारे 3K करुणा, कुरूप आणि कल्याणी यांचंही आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी गुणलेखिका म्हणून खास रत्नागिरीहून या ठिकाणी आलेल्या सोनमताई चव्हाण, हरीश पंड्या सरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर ऐकला आणि खऱ्या अर्थाने TennisCricket.in आणि संतोष नाणेकर यांची संपूर्ण टीम, शाहरुख असेल आणि त्याचा प्रत्येक सदस्य यांचंही मनापासून आभार. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. विजय पावले पुन्हा एकदा आपला वेग घेऊन सज्ज आहे. तर फलंदाजीसाठी कळंबोलीचा तुषार शर्मा बॅटिंगसाठी सज्ज आहे या फायनल मॅच मध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत असताना. या वेळेला अतिशय चांगला फटका या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचं सर्कल भेदण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. विजय पावलेच्या विरुद्ध कलात्मकरित्या चढवलेला हल्ला आणि वेग मिळतोय 4 धावांचा गल्ला. धावसंख्या पुढे गेली. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर ज्यावेळेला आपण म्हणतो ना 2 भारतीय टीम्स एकमेकांच्या समोर असल्यानंतर आभारी असू. त्याचबरोबर स्ट्रायकर टी शर्ट स्टंप बाबू प्रसाद हिरुणकर आणि त्याचबरोबरीने मॅन ऑफ द मॅचच्या ज्या बॅट दिलेल्या आहेत AA जाफरभाई पटेल बाडा कुडूस यांचंही आम्ही तेवढंच मनापासून आभारी आहोत ज्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. आणि आता मात्र DJ मास्टर माझ्या बरोबरीने सज्ज असतील या स्पर्धेमध्ये संगीताच्या तालावर तुमचं मनोरंजन करण्यासाठी माझ्या बरोबरीने. तर जावेत मॅचच्या दिशेने 2 ओव्हर तर संपल्यात चांगली सुरुवात म्हणावं लागेल. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर एक चांगली आश्वासक सुरुवात या ठिकाणी राहिली आहे. 22 धावा झाल्यात 1 विकेट माघारी परतलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ओमकार पाटील बाद झाल्यानंतर येतोय बंटी पेंडारी. अर्षद पेंडारी खोपोलीचा अर्थातच खालापूर तालुक्यातील हा फलंदाज आहे, खोपोली शहरातील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी अर्षद पेंढारी यांच्या माध्यमातून केली जाते. खोपोली म्हटलं तर संजय सोलंकी देखील त्या परिसरामधून येतात.
बोरघाटाच्या पायथ्याशीच असणारं खोपोली शहर आणि त्या शहरातील असणारा खेळाडू. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर, परंतु पंचांचा इशारा येतोय. हो, हा नियंत्रित नव्हता, अनियंत्रित चेंडू होता. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला बॉल टाकावे लागतात योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणावरून टाकावे लागतात. आणि ते जर केलं नाही तर तुम्हाला दंडित केलं जातं. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 23 धावांवर. क्रिकेट रसिकांनो, तुमचं टेनिस बॉल क्रिकेटच्या या जबरदस्त सोहळ्यामध्ये हंगामाच्या शेवटच्या मोठ्या स्पर्धेतील महाराष्ट्राच्या तुमचं सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. या बॉलला सरळ बॅटने बॉल टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. हिपेक्षा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. फुलटॉस, लोअर फुलटॉस होता, त्याला सरळ बॅटने टोलावला आणि एक रन पूर्ण केला जातोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 24 वर जाईल. एका बाजूला जर पाहिलं तर सरोज प्रामाणिक कलकत्त्याचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आहे, तर रायगडचे फलंदाज मात्र त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. टेनिस क्रिकेट तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ आहे, तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता खेळ आहे. तुम्ही आम्ही आयुष्यभरात लहानपणी हा खेळलेला खेळ आहे, कारण प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित राहिलेला त्याने आयुष्यभरात टेनिस बॉल क्रिकेट खेळलंय, टेनिस बॉल क्रिकेट त्याचं आवडत आहे. म्हणून टीव्हीवर वर्ल्ड कपच्या मॅचचं त्यांना काही घेणं देणं नाहीये, त्यांना विकारहर्ता चषक पाहायचंय, म्हणून ही गर्दी या ठिकाणी झालीय. ही जादू आहे टेनिस बॉल क्रिकेटची. आणि कारण हे तसंच आहे, या टेनिस बॉल क्रिकेटने दिलेले स्टार हे तुमच्या आमच्यातील आहेत, तुमच्या आमच्या कॉलेजमधील आहेत, तुमच्या आमच्या सोसायटीमधील आहेत, तुमच्या आमच्या विभागामधील आहेत, तुमच्या आमच्या शाळेतील आहेत. ज्यांना आपण सातत्याने पाहतो त्यांना परफॉर्मन्स करताना देखील मैदानात पाहतो, म्हणून ही गर्दी होताना पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटचे दर्दी झालेत आणि त्यांनीच केली या ठिकाणी गर्दी. पहा, यावेळेला सरोच्या माध्यमातून टाकला गेला बॉल, टप्पा पडला, वळण घेतलं, वळण घेतल्यानंतर शरीराचा वेध घेतला, पंचांचा इशारा लगेचच येतोय. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव, खऱ्या अर्थाने पंचांनी देखील खूप चांगली कामगिरी केली. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक पॉइंट आहे, जे प्रहार चषकात देखील आपण पाहिलं, तिसऱ्या पंचांचा अवलंब अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि आतापर्यंत. आणि विशेष म्हणजे त्याचा फायदा सर्वांनाच होताना पाहायला मिळाला. जास्तीत जास्त सक्षम हे टेनिस बॉल क्रिकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. वैभवकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वतः टेनिस बॉल स्वतः खूप खेळलेले आहेत, बऱ्याच टेनिस बॉल क्रिकेटपटूंना संधी दिली आहेत, परंतु खूप मोठं टॅलेंट आज देखील आपण पाहतो. यावेळेला जर पाहिलं तर एक सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न संदेश पार्टे यांच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता बॉलला. आणि धावफलक जर पाहिला तर एकने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावांवर. क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधील युद्ध, आणि हे युद्ध सुरू आहे कोलकाता आणि रायगड यांच्यामध्ये. 2 लाखाचं पारितोषिक कुणाला मिळणार, 1 लाखाचं पारितोषिक कुणाला मिळणार, यासाठीचं झुंज, यासाठीचं युद्ध विक्रोळी कन्नमोर नगरच्या या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात. यावेळेला जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉल जातोय, गलीच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ होत असताना दाखल होतोय हातामध्ये पंकज जाधवच्या, तोपर्यंत 1 रन पूर्ण केली जाते. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं ज्या पद्धतीने कोलकाता टीम, बीबीडीसी कोलकाता जी राजादा यांची टीम आहे, या टीम मध्ये आतापर्यंतच्या सर्व मॅचेस जर आपण पाहिल्या तर खूप चांगली बॉलिंग त्यांची राहिली आहे, परंतु या मॅच मध्ये रायगड टीम त्यांना चांगलं उत्तर देते. ज्या पद्धतीचा त्यांचा प्रतिकार आहे, म्हणजे एक चांगली फाईट नक्कीच होणार आहे या मॅच मध्ये. चांगला बॉल, परंतु चांगल्या बॉलला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने हा बॉल जातोय, तोपर्यंत 1 रन. परंतु सरोज प्रामाणिकचं देखील कौतुक करावं लागेल, प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकतोय, प्रत्येक बॉलमध्ये काहीतरी स्पेशल टाकण्याचा प्रयत्न. एक गोलंदाजी मात्र या ठिकाणी अगदी जबरदस्त होते, हात खोलण्याची संधी देत नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने तेज केलं होतं, ज्या पद्धतीने त्याने 7 रन दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील जर पाहिलं तर आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग याच सरोज प्रामाणिककडून केलीये. याही वेळेला जर पाहिलं तर प्रभावित केलं बॉलला, मात्र शॉर्ट थर्डमॅन झोन मध्ये अडवलं जाईल पंकज जाधव यांच्याकडून. हात खोलू दिले नाहीयेत, विशेष परिश्रम करावे लागतात हे बॉल खेळताना किंबहुना अडवताना देखील. 3 ओव्हर या ठिकाणी संपतायत आणि 3 ओव्हर संपल्यानंतर स्कोर जर पाहिला तर झाला आहे 29-1. एक फॅक्टर रायगड संघाच्या बाजूने जातोय, तो म्हणजे विकेट. 3 ओव्हरमध्ये जवळपास 10 सरासरीने धावसंख्या पोहोचली आहे, परंतु विकेट त्यांच्याकडे अजूनही 9 शाबूत आहेत. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये आक्रमण जरूर करण्याची संधी आहे.
तर जायचं त्या ठिकाणी आणि या सोडतीचा लाभ घ्यायचा आहे. चांगला बॉल जिशानच्या माध्यमातून जिशान या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बॅट तर फिरवण्याचा प्रयत्न झाला तुषार यांच्याकडून, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आला नाही आणि धावसंख्या जर पाहिली तर 29 धावांवर स्थिरावली आहे. एक एक बॉल यानंतरचा महत्वाचा असणार आहे. किती धावांचं टार्गेट, किती धावांचं आव्हान प्रद उभं केलं जातंय समोर ते मात्र या ठिकाणी पाहायचंय. रायगड विरुद्ध कोलकाता, त्यावेळेला वेगवान बॉल जरूर होता कारण अपेक्षित होता हा बॉल मिडविकेटला मारणं, परंतु उसळी घेतली आणि वेग एवढा होता की मणी यांना मात्र काही करण्याच्या आत त्यांच्यापर्यंत हा बॉल आला होता, परंतु याही बॉलवर एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत मणी. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल 30. टेनिस बॉल क्रिकेट, पूर्वीचं टेनिस बॉल क्रिकेट आणि आताचं टेनिस बॉल क्रिकेट खूप सारा फरक झालाय. ओव्हरमध्ये फरक झालाय. पूर्वी जर पाहिलं तर 5,000-10,000 स्पर्धा पारितोषिक म्हटलं तर खूप असायचे, परंतु आता लाखोंची उड्डाणं घेऊ लागले. पूर्वी टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर क्वचित एखाद्या खेळाडूच्या पायात शूज असायचे, परंतु आता प्रत्येक खेळाडूच्या पायात शूज असतात. एखाद्या खेळाडूच्या क्वचित अंगावर टीशर्ट असायचं, परंतु आता जर पाहिलं तर एक वेगळं वातावरण, वेगळं क्रिकेट अलीकडच्या कालावधीमध्ये पाहायला मिळत आहे. टेस्ट क्रिकेटचं वन डे क्रिकेट झालं आणि वन डे क्रिकेटचं T20 झालं आणि त्याचे पडसाद आपल्या स्थानिक क्रिकेटवर देखील पडले. यावेळेला कलात्मक फटका मनगडाच्या सहाय्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने हा बॉल खेळला जातोय. एक रन घेतली जाईल दुसऱ्या धावेचा बंटी पेंढारी आणि तुषार शर्मा यांच्याकडून प्रयत्न केला जातोय आणि दुसरी ही रन त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. ही कल्पकता दाखवावी लागते ज्यावेळेला मोठी मैदान असतात, लांबच लांबवर षटकार असतो आणि तेच बंटी पेंढारी या ठिकाणी करतोय. स्कोर जर पाहिला तर 32 धावांवर धावफलक जातोय. नामवंत खेळाडू बंटी कांबळी हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, गाजवलंय त्यांनी देखील. जिशान पुन्हा एकदा अर्षदने खोलवर टप्प्याच्या या बॉलला जमिनी लगत खेळलाय. त्यावेळेला ठिकाणी मात्र एजाज कुरेशी येत आहे. चेंडूची फेक होणार तोपर्यंत 2 रन पूर्ण केले जात आहेत. या एक एक 2-2 रन सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर षटकार चौकार जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच मात्र एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या, म्हणजे डॉट बॉल जाऊ देण्यापेक्षा 2-2 रन येणार आहेत त्या देखील तेवढ्याच मोलाच्या आहेत. आणि बंटी पेंढारी ती गोष्ट करतोय आणि ही बंटी पेंढारीच्या फलंदाजीची वैशिष्ट्य आहे. याच मैदानात मात्र 96 धावांचा पाठलाग करायचा असताना सलामीची जोडीची पार्टनरशिप योगेश पवार आणि बंटी पेंढारी याच मैदानात केली होती पावसाळी क्रिकेटमध्ये आणि विजय देखील मिळून दिला होता. बंटी यावेळेला उसळता बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर फाईन लेगच्या दिशेने झाला होता. त्या ठिकाणी येत आहेत पंकज जाधव बुम बुम आणि विकेटचं पतन होईल बंटी पेंढारी माघारी. क्षेत्ररक्षक हा फॅक्टर देखील आकाशात तेवढा जबरदस्त आहे आणि स्कोर जर पाहिला तर 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती मात्र 36 धावा. 2 ओव्हर 2 षटक अजूनही बाकी आहेत.
अभिजीत दुधे याने अहमदनगरचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणण्यामध्ये या खेळाडूचा वाटा आहे. अगदी आखाती देशांमध्ये जाऊन देखील महाराष्ट्राचा झेंडा, महाराष्ट्राची पताका ज्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फडकवली आहे तोच येतोय गोलंदाजीसाठी. अहमदनगर एक्सप्रेस अभिजीत दुधे, तर फलंदाजीसाठी उरणचा एक जबरदस्त फलंदाज जीवित. ओ या वेळेला जीवीच्या बॅट मधून निघालेला फटका जातोय समोरच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी नो बॉल. हा ओव्हरस्टेपिंग झाली पंचांच्या निदर्शनास आलं आणि जीवित मात्र या ठिकाणी बचावले जात आहेत. तीन धावा या ठिकाणी मिळतील. आक्रमण केली जाणार आहे जीवित कडून. आक्रमण हे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. सातत्याने ते आक्रमणावर विश्वास ठेवतात. कित्येक स्पर्धा यावर्षी घाटकोपर पंतनगरची स्पर्धा देखील जीवित मात्रेने आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवली आहे. तर पाहूया जीवित मात्रे ज्याप्रमाणे मुळेखंडसाठी त्यांनी क्रिकेट गाजवलंय आणि खुल्या गटात देखील रायगडसाठी धुमाकूळ घालतोय तो मात्र जीवित मात्रे. जीवित या वेळेला अपचमच्या बाहेर पिचिंग, त्यानंतर बॉल वळवला जातोय अभिजीत दुधे यांच्याकडून. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळेल. काही बॉलवर फलंदाज अधिराज्य गाजवतील, काही बॉलवर गोलंदाज अधिराज्य गाजवतील. एका बाजूला कोलकात्याची आक्रमण होणार आहे, एका बाजूला रायगड करून होणार आहेत. आणि तुम्ही आम्ही क्रिकेटचे चाहते खूप मोठ्या संख्येने मुंबईच्या विविध भागातून उपस्थित राहिलो आहोत ही मॅच पाहण्यासाठी. जीवित आता मात्र पॉइंटच्या दिशेने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न. संदेश पार्टे बॉल वर येतील, तोपर्यंत एक रन घेतला जाईल. स्कोर जर पाहिला तर एक ने पुढे जाईल 40 धावांवर. कोण जिंकणार 2 लाखाचं पारितोषिक, तर कोण जिंकणार 1 लाखाचं पारितोषिक, त्यासाठी सुरू असणारी मॅच आपण पाहतोय. चारी बाजूने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून एक जबरदस्त आयोजन. विक्रोलियन स्पोर्ट्स क्लब MTCA त्यांचं सहकार्य आणि या सर्वांच्या सहकार्याने सुरू असणारा हा सोहळा. आज एक आगळी वेगळी शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा मुंबईला पर्यायाने महाराष्ट्राला लाभली या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तुषार बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. पाच जवळपास पॉवर प्लेची जी 30 yard सर्कलची जी लाईन आहे, सर्कल आहे, तिथपर्यंतचा रनअप विश्व क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर ब्रेटली असतील, शोएब अख्तर असतील, या गोलंदाजाला एवढ्या लांबवरचा रनअप घेताना आपण पाहिलंय. यावेळेला अभिजीतने मात्र चकवलं. यावेळेला तुषारला टप्पा पडल्यानंतर बॉलला वेगळ्या दिशेने वळण देण्याचा प्रयत्न राहिला आणि जागेवर थांबवलंय तुषार यांना. निर्धाव चेंडूची सांगता, अशाच प्रकारच्या बॉलची आवश्यकता आहे. मोक्याच्या क्षणी अभिजीत दुधे गोलंदाजीला आलाय. सुरुवातीला जरूर एक अवंतरच्या स्वरूपात चेंडू टाकला, परंतु तदनंतर आपल्या ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे ते मात्र अभिजीत दुधे. 12 बॉलमध्ये 12 धावांची खेळी आतापर्यंत सजवली गेली आहे तुषार यांच्या माध्यमातून, अर्थातच मन्नी कळंबोली यांच्याकडून. यावेळेला रिव्हर्स वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला तुषारकडून, परंतु हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. गोलंदाजी जसा रिव्हर्सचा पवित्रा घेतला त्याच वेळेला खोलवर टप्प्याचा ब्लॉक होलमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर देखील चांगला बॉल होता, परंतु एक रन घेण्याचा प्रयत्न मणी यांच्याकडून यशस्वी होतोय. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल 41 धावांवर. धावांसाठी जो झगडणं आता सुरू झालाय, पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगला पल्ला गाठला होता. ग्राफ जो धावसंख्येचा होता 11 सरासरीने धावसंख्या होती, परंतु 30 सरासरी तदनंतरच्या कालावधीमध्ये जिशान असेल जी दुधे असेल ती खाली घेऊन येण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला सुरू आहे या गोलंदाजांच्या माध्यमातून. जीवित त्यावेळेला जीवितला अभिजीत दुधेने यासाठी ओळखला जातो हा खेळाडू, वेगासाठी तर ओळखला जातो, त्याचबरोबर टप्पा पडल्यानंतर बॉल कट करण्यामध्ये यशस्वी होतो. आणि या ठिकाणी अभिजीत दुधेकडून त्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. अहमदनगर मधून देखील टेनिस क्रिकेटसाठी अलीकडच्या कालावधीमध्ये खूप चांगले चांगले खेळाडू, चांगले चांगले गोलंदाज, विशेष म्हणजे सिब्बान असेल, अमोल दुबे असेल, श्याम त्र्यंबके असेल, ही मांदियाळी अभिजीत दुधेच्या नंतर येताना देखील आपल्याला पाहायला मिळाली. अभिजीत जीवित पहा जबरदस्त फटका खेळला जातोय, कव्हरचं क्षेत्र खाली होतं तेच जीवितने हेरलं आणि बॉल जातोय सीमा रेषा पार चौका. जीवित पहा जबरदस्त फटका खेळला जातोय, कव्हरचं क्षेत्र खाली होतं तेच जीवितने हेरलं आणि बॉल जातोय.
45 रन झाले, चला घाई करा कारण यानंतर आखी एक इनिंग बाकी आहे. 5 ओव्हर झाल्यात, 45 रन धावफलकावर होताना पाहायला मिळतील. दोन खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत, ओमकार पाटील आणि त्याचबरोबर हर्षद पेंढारी. परंतु जीवित मात्र मैदानात आल्यानंतर त्याच्याकडून देखील धावांचा ओघ सुरू झालाय. या संपूर्ण डावात जर पाहिलं तर षटकार अजून नाहीये, परंतु 4 चौकार ठोकलेले आहेत, 1 तुषारने, 2 ओमकार पाटीलने आणि आता मात्र 1 जीवित मात्रेच्या बॅटमधून. 5 ओव्हरच्या संपल्यानंतर धावफलक जर पाहिला तर झालाय तो मात्र 45. 1 शेवटचा षटक बाकी आहे, शेवटची ओव्हर बाकी आहे. या ओव्हरमध्ये किती धावा बनवतायत तुषार शर्मा उर्फ मन्नी आणि त्यांच्या बरोबरने जीवित मात्रे पाहायचं आहे. तर गोलंदाज साठी ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त विकेट घेतलेल्या आहेत तो आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज कोण, या शर्यतीत असणारा गोलंदाज सांगलीचा विजय पावले 11 विकेट एकंदरीत या स्पर्धेमध्ये घेत अग्रक्रमांकावर आहे विकेट घेण्याच्या बाबतीत. परंतु या वेळेला त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न, पहिल्या क्षेत्रामध्ये बॉल टोलवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि तिसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असताना तुषार माघारी परततील आणि स्ट्राईकवर मात्र पुन्हा एकदा जीवित येतील. विजय कृष्णा सातपुते मात्र या मॅचला उपस्थित नाहीयेत, फॅमिली फंक्शन असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु या मॅचचा आनंद ते घेत आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, या ठिकाणी विजय पावले जीवित साठी. ओ हो, बिग 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 सिक्सर, जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला जातोय. जीवित मात्रेने उरणची, रायगडची आणि मुळेखंड गावाची ताकद या ठिकाणी दाखवली आहे. विजय पावले सांगली एक्सप्रेस वरून चढवला हल्ला. Sixer.